प्यारे भक्तों, माता कैकेयी जानती थी कि भगवान श्री राम विष्णु अवतार हैं। एक दिन श्री राम ने माता कैकेयी से कहा, मां, मुझे आपसे वनवास चाहिए। इस बात पर माता कैकेयी ने कहा, हे प्रभु, यह मेरा सौभाग्य है यदि मैं आपके किसी काम आ सकूं। तब श्री राम बोले, हे माता, इसमें आपके दो अहित होंगे। पहला कि आप विधवा हो जाएंगे और दूसरा भविष्य में कोई भी प्राणी आपके नाम पर अपनी बेटी का नाम नहीं रखेगा। यह बात सुनकर माता बोली, प्रभु, मुझे ये दोनों अहित मंजूर हैं, लेकिन इसके बदले मुझे क्या मिलेगा? भगवान श्री राम ने कहा, माता, मांगो। क्या मांगते हो? माता कैकेयी बोली, हे प्रभु, यदि आप कुछ देना ही चाहते हो तो आपको अपना अगला अवतार मेरे गर्भ से लेना होगा। प्रभु श्री राम मुस्कुराते हुए बोले, हे माता, लगेज या ठिकाणी कथेला सुरुवात होत आहे। हरिभक्त
सुमधुर आवाजात आपण एक भजन सादर करावं. सर्वांना विनंती आहे, जोरदार टाळ्या वाजवत दादांसाठी. शर्म मोहे लागे
शर्म राम राव महाराज जो कैबचा आगमन झालेला आहे शर्म मोहे लागे अकेले चले आऊ तो देखे सारी आरती करणारे या मंदिराच्या मागे थांबा, तिथे कोणी थांबू नका प्लीज. सगळ्यांना विनंती आहे, मागे सरका, तुम्ही काही कोणी दिसत नाही प्लीज. माझी विनंती आहे, सर्वांनी मागे सरका, सरका मागे, मागे सरका, सरका मागे. थोड्याच वेळात रामकथेला सुरुवात होईल. आज रामकथेचा शेवटचा दिवस. सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांनी शिस्तीचं पालन करावं. ताई मागे सरका थोडं प्लीज, तिथे थांबू नका. विनंती आहे दादा, इकडे सरकत मी थोडं थोडं लाईनमध्ये सरका इकडे. सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी शिस्तीचं पालन करायचं आहे. स्क्रीन जय श्री राम कृष्ण. आरती श्री रामायण जी की कीर्ति कलि कलि.
गावत वेद पुराण इष्ट दस चो शास्त्र सब ग्रंथ के रस मुनि जन धन संतन को सरबस सारंत सम्मत सब ही गावत संतन संभवानी अरुघट संभव मुनि की ज्ञानी व्यासादि कवि भर जब कानी कागव शुंड गरुड़ की आरती श्री रामायण जी की कीरति करे हरणी विषय सभी के सुवर्ग सिंगार मुक्ति जुगती के दलन रोग भव मोरे अमीके तात मात सब विधि तुलसी के आरती श्री रामायण जी के कीरति कलि कल श्री रामायण धन्यवाद आरतीचे मानकरी अर्थ ठेवा आरतीचे मानकरी महाराज मंडळी अर्थ ठेवा श्रवणाला बसा सगळे लोक भिराम रणरंग धीर राजीवनेत्र रघुवंशनाथ कारुण्यरूप करुणाकरंत श्रीरामचंद्र शरण जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं जय राम जय जय राम
जय जय अवधपुरी के राजा रंगा विपति भंजन सुखदायक मंगल भवन अमंगलहारी द्रव उत्सव दशरथ अजिर बिहारी जनक सुता जग जननी जानकी अतिशय प्रिय करुणा निधान की ताके जुगपद कमल मनाव जस कृपा निर्मल मति पाव महावीर विनव हनुमान राम जासु जपुआप बखाना प्रणव उपवन कुमार खल बल पावक ज्ञान घन जोरी जोरी
तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसौ सुर भूप रामायण तुलसी कृते कहव कथा अनुसार आसन लीजे प्रेम सहित आइए पवन कुमार सियावर रामचंद्र की जय माँ पति महादेव की जय पवन सुत हनुमान की जय बोलो रे भाई सब संतन की जय स्वस्ति श्री गणेशाय नमः श्री सरस्वतीय नमः श्री गुरुभ्यो नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय जानकी वल्लभो विजयते रामचरितमानस वर्णानामर्थ संघानां रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारौ वन्दे वाणी विनायकौ भवानी शंकर वंदे श्रद्धा विश्वासरूपिणौ याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्तस्तमीश्वरम् वंदे बोधमयं नित्यं गुरुं शंकररूपिणौ यमाश्रितो इव क्रोधे चंद्र सर्वत्र वन्दते सीताराम गुणग्राम पुण्यारण्य विहारिणौ वंदे विशुद्ध विज्ञान कविवर गीश्वर उद्भव स्थिति संहार कारिणी सर्वश्रेयस्करी सीताम नतोहम राम वल्लभा यन माया वशवर्ति विश्वमखिलं ब्रह्मादि देवासुरा यत्सत्वाद मृषैव भाति सकलं रज्जौ यथार्यर भ्रमः यत्पाद प्लवमेकमेव भवान् बोधे स्थितिरिशावता वंदेहम तमशेष कारण परम रामाख्यमीशम हरिम नाना पुराण निगमागम सम्मतम यत् रामायणे निगदितम गजदंडतोपि सुवांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा भाषा निबंध मति मंजुल मातनोति चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरं एकैकम् अक्षरं पुंसां महापातकनाशनं एक बाणी एक पत्नी एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभु रामचंद्रजी च चरित्र जीवाच कल्याण करणारा हे रामकथा जीवनाची व्यथा कमी करण्यासाठी रामकथा प्रपंचामध्ये सर्व प्रश्नांची उत्तर आहे. रामकथा संसारात तापलेल्या जीवाला शांती प्राप्त करून देणारी आहे. तर रामकथा जीवनामधील दुःखाच्या वजावाकीचं साधन आहे. असे ही सुरस अवीट पवित्र गोड श्रीरामकथा. आज श्रीरामकथेचा पूर्णाहुतीचा दिवस. गेली 6 दिवस तुम्ही आम्ही सर्व रामकथा चिंतन करण्याच्या संबंधाने एकत्रित आलेलो. निमित्त सर्वांना माहिती आहे, स्वर्गीय माजी आमदार राजीवजी राजळे यांच्या पुण्यस्मरणार्थ राजीव राजळे मित्रमंडळी, स्वतः आमदार मोनिकाताई, आप्पासाहेब राजळे त्यांचा सर्व परिवार, त्या सर्व परिवाराच्या वतीनं राजीव राजळे मित्रमंडळाच्या द्वारा मिळालेल्या निमंत्रणामुळे गेली 6 दिवस तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला. या संबंधाने उपस्थित आमची सगळी
वारकरी महाराज मंडळी। प्रथमता येथील सर्व महाराज मंडळीला व्यासपीठावरून मनोभावे वंदन करतो। उपस्थित आई बहिणी वडीलधारी मंडळी लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते तरुण बांधव गर्दी दर्दी शिस्त शांतता ज्यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम पूर्णत्वात जातो। सर्वांचं श्रद्धास्थान मोठा देवी माता भगवान रुद्रेश्वर थोर संत भगवान बाबा थोर संत वामन भाऊ महाराज थोर संत नारायण महाराज थोर संत नगद नारायण महाराज आमचे गुरुवर्य कोळ सांगवे वैकुंठवासी विठ्ठल महाराज घुले सगळ्या जगाला ज्यांचं नाव माहिती आहे ते आनंद ऋषिजी महाराज आमचे बद्रीनाथजी तनपुरे महाराज ज्ञात अज्ञात सर्व महाराज या सर्वांच्या आशीर्वादानं आज आपण पूर्णत्वास कार्यक्रम नेतो। कदाचित या महात्म्यांच्याच मनात होतं या ठिकाणी नवरात्राच्या निमित्तानं हा रामकथा महोत्सव व्हावा। मनचिती होत नाही हरचिति होत तत्काल बलि को जाना था बैकुंठ भेज दिया पाताल। अपन कालपर्यंत कथा श्रवण के लिए सीता शोध आज नियोजित वेळेमध्ये रावण वध आणि रास तिलक पर्यंतची कथा वेळेत पूर्ण करायची आहे। बटोली साहेब अजिबात टेन्शन घ्यायचं नाही वेळेच्या बाबतीत। सीतामाईचा शोध घेऊन हनुमानजी रामचंद्र प्रभूकडे येतात। रामचंद्र प्रभू सगळी वानर सेना घेऊन समुद्राच्या काठाला पोचतात। इथं वेळ लागत नाही पोचणे वगैरे येणे हे सगळी माहिती आहे। आता तुलसीजी कथा बदल करतात। लंका पेटवून गेल्यानंतर रावणानं तातडीची मीटिंग बोलवली आपत्कालीन गाव पेटलं होतं ना विचारलं सभासद जी सरकार वो बंदर अकेला आया था पूरा गांव जला करके चला गया तो बताइए क्या किया जाए। काई सभासद उठ ले चिंता क्यों करते हो सरकार हम मर्द बैठे है। त्याच मीटिंग मध्ये विभीषण जी आहे ते कॅबिनेट आहे। विभीषण जी उठले भैया अविनय हो तो क्षमा करे ये सब तुम्हारे सभासद आज हनुमान के गैर हाजिरी में मीटिंग में बकवास कर रहे मर्द बैठे मर्द बैठे मर्द। मेरा सवाल है भैया अकेला हनुमान पूरा गांव जला रहा था कल तो ये सब मर्द कहां गए थे सोए थे। मीटिंग चालू है बर का आवाज कभी वाड़ो ये मला ही कहत नहीं मीटिंग मदलायचा आणि हा मुद्दा विभीषणाचा पटला रावणाला। शाबाज विभीषण सच है तेरा बोल क्या करो माझं ऐकाल दादा सांग तर। आता भावार्थ रामायण एकनाथ महाराज लिहितात विभीषणाचं एकच ओवी सांगतो हात जोडले भावाला रिगाल्या श्रीरामा शरण सकळ कुळाचे कल्याण तुमचाही वाचेल प्राण कुंभकर्ण जगेल। एवढं करा दादा श्रीरामाला शरण जा आपल्या कुळाचं कल्याण होईल। रामाला शरण शब्द ऐकला रावण खाली उतरला बुटा भरली लाद घातली कंबरड्यात विभीषण खाली पाडला जा तपस के पास हमें जरूरत नाही तुम्हारी। ही कथा शंकरजी पार्वती आईला सांगतायत। पार्वते विभीषण कोण आहे विभीषण साधू आहे त्याच्या कंबरड्यात बुटा भरली लाद घालणारा रावण आहे। असा नियम आहे पार्वते ज्या राज्यामध्ये माझ्या साधू संतांचा अपमान होतो त्या राजाचा नायनाट व्हायला वेळ लागत साधू आवाजा तुरत भवानी कर कल्याण अखिल कल्याणी कर कल्याण अखिल कल्याणी
साधु अवज्ञा तुरत भवानी कर कल्याण अखिल के हानि। महादेव जी माता पार्वती याला सांगतात, आज शेवटचा दिवस आहे, पूर्णाहुतीचा दिवस आहे, भविष्यात तुम्हाला कोणत्याही समाजाचा साधू भेटू द्या, बौद्ध धर्माचा, ख्रिश्चन धर्माचा, मुस्लिम धर्माचा, जैन धर्माचा, त्याच्या अंगावर व्यवस्थित कपडे नसू द्या, भोळा बाबडा असू द्या, दिसायला पागलासारखा दिसू द्या, तुम्हाला त्याला नमस्कार करायची इच्छा नाही, अजिबात करू नका। फक्त प्रार्थना आहे, त्या साधूची टिंगल टवाळी करू नका। काय होईल? साधू काही करणार नाही, भगवान बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा। हरिजनाची कोणान घडावी निंदा, साहत गोविंदा नाही त्याचे। कशाप्रमाणे? कल्पना करा, एका श्रीमंताने एका मावशीला जेवायला सांगितलं, ती जेवायला तिच्या सोबत 5 वर्षाचं बाळ मागं लागलं, येऊ नको बाबड्या, आपण गेलं मागं लागून, श्रीमंताच्या घरी जेवणाचा थाट आहे, बसायला पाट, पाटीला पाट, ताटाला पाट, चांदीचं ताट, वाटी चांदीची, फुलपात्र चांदीचं, ताटाला शोभेल असे पदार्थ, श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम, बटाटा वडा, कांद्याची भजी, पापड, लोणची, बालुशाही, मालपोहे, तुम्हाला आठवल ते 42 पदार्थ एका पाटावर, नवीन पात्र एका पाटावर, सोन्याचे दागिने, इतक्यात 5 वर्ष या पिंट्यानं मम्मीच्या ताटातला गुलाबजाम उचलून तोंडात घातला स्वतःच्या। श्रीमंताचं लक्ष गेलं, एक कानाखाली ठेवून दिली, गुलाबजाम सहित पाडलं बाळ खाली, त्याच्या तोंडातला गुलाबजाम बॉलसारखा उडाला, त्याचा एक दात पडला, तोंडातून रक्त आलं, पालीसारखं तडफडून ते लेकरू रडू लागलं, तेव्हा त्याची आई पाटावर उभी झाली। श्रीमंतानं प्रार्थना केली, विनंती केली, बसा मावशी, मावशी हे नवीन पातळ तुमच्याकरताच आणलं, दागिने तुमच्यासाठीच आहे, सुगराज भोजन तुमच्याच करताय, तुम्ही पोटभर जेवा मावशी। जेवल का वकील साहेब? ती माय जिच्या लेकराच्या तोंडातला गुलाबजाम पाडला, उभी झालीन विजेसारखी, कडाडली श्रीमंतावर, रॉकेल वतून पेटव वैभव तुझं, माझ्या लेकराला मारलं नाही जेवणार मी। जसं लेकराला मारल्यावर आई सहन करत नाही, तसा साधू संताचा अपमान भगवान सहन करीत नाही। साधू अवज्ञा तुरत भवानी कर कल्याण अखिल के हानी। ज्या रावणानं बुटा भरली लाद घातली, बिभीषण उठला, कपडे झटकले, त्यालाच वाकून नमस्कार केला रावणाला, दादा वडील मरण पावले म्हणजे मोठा भाऊ लहान भावाचा बाप असतो, अरे तू लात मारली काय, माझ्या जन्मदात्यानं मारली काय? ठीक आहे दादा, मी निघालो रामाकडे, पण जाताना सांगतो दादा, तुझं कल्याण श्रीरामाच्या शरणागतीत आहे। अंधिकाला आकाश मार्गे कुठे जातोय म्हणून पाळतवरती शुक आणि सारन दोघं ठेवण्यात आले। वानराच्या रूपात 3 दिवस रामाच्या सैन्यात होते, तपास लागला नाही।
आकाश मार्गे विभीषण येत असताना शेजारी बसलेल्या हनुमानजीला रामचंद्र प्रभू समुद्राच्या काठाला हनुमान जय वो कौन अपनी तरफ आ रहा हा वही है भगवान जिसका नाम आपने सुना होगा रावण का छोटा भाई विभीषण रात दिन सुमरण करता है लंका में सीता माँ का तलाश करने के लिए मदद उन्होंने कहती रावण का छोटा भाई विभीषण है। रावण का भाई विभीषण मैं क्या करूं आप उसका स्वीकार करो किती स्वीकार पहिल्या भेटीत राज तिलक केला बटुलेजी विभीषणाला मारुते राय चकित झाले मालक एवढा स्वीकार नव्हता म्हटलं मी तुम्ही राज तिलक केला अजून रावण मरायचा आहे ना मग समजा रात्रभरात परिणाम झाला आणि रावण सकाळी पाया पडायला आला त्याला काय देणार तुम्ही तर आता लंका विभीषणाला दिली प्रभूचे उद्गार आहे हनुमान विभीषण शरण आयो कियो लंका दान ये सुनिए रावण आयो करूंगा अयोध्या दान। आज विभीषण पाया पडला मी त्याला लंकेचं राज्य दिलं पण समजा रात्रभरात परिणाम होऊन जर रावण शरण आला ना अयोध्या देईल त्याला अजून माझ्यात पादुका ठेवल्यात माझ्या भरताने। आता विभीषणाने परिचय देताना आड पडदा ठेवला नाही हे महत्त्वाचं आहे। कोण आहे तो दुसरा जर असताना तिखट मीठ लावून परिचय दिला असता मी का तुमचा कार्यकर्ता अख्ख्या गावात तुमचाच बॅनर आहे आपल्या बंगल्यावर साहेब तुमचा फोटो देवघरात आहे रोज पूजा करतो। विभीषणानं या एकाही गोष्टीचा उल्लेख केला नाही की तुमचं छोटंसं मंदिर बांधलेलं आहे माझ्या भिंतीवर चित्र धनुष्य बाणाचं आहे भगवा झेंडा आहे वृंदावन तुळशीचं अजिबात नाही। मग परिचय कोण आहे तो तुमचा जो वैरी आहे ना तुमची पत्नी चोरून नेली सीता त्या तुमच्या वैऱ्याचा मी सक्का भाऊ इथून सुरुवात परिचयाला आड पडदा नाही ना तर दशानन करमय भ्राता ही सुरुवात आहे। दुसऱ्या तुमच्या वैऱ्याचा भाऊ आहे माझं नाव विभीषण आहे माझ्या वंशाचा परिचय देतो मालक निशिचर वंश जन्म सुरत राहता आणि एका लाईनमध्ये परिचय दिला सहज पाप प्रिय तामस देहा जथा उलुकई तमपर नेहा हा परिचय विभीषण देतो आपल्या कुळाचा। जथा ही ग्राम्य भाषा आहे तुलसीजीची पण सुंदर अर्थ आहे जथा म्हणजे कळप उलूक म्हणजे घुबड तम म्हणजे अंधार नेहा म्हणजे प्रेम हां तर पहिलीतल्यासारखं चाललं आहे आपलं जथा उलूकई तम पर नेहा म्हणजे घुबडांचं जसं अंधारावर प्रेम असते का नाही मालक तसं आम्हा लोकांचं पापावर प्रेम असतं सहज पाप प्रिय तामस देहा जथा उलूकई तम पर नेहा आणि त्या कुळात माझा जन्म आहे। विभीषणाचा स्वीकार केला विभीषणाने ते दोन पकडले शुक आणि सारण जे वानराच्या रूपात होते लक्ष्मणापुढे उभे केले लक्ष्मणाने विचारलं कौन आहे या बोले रावण के दूत नाम तुम्हारा शुक और सारण किसले आए थे तुम्हारे सेना का भेद जानने के लिए भेद मिला हमें क्या ब्रह्मा को नहीं मिल सकता आपको जान प्यारी है हाँ तुम्हें चिट्ठी लिखकर देता हूँ पहुँचाओ रावण के पास। लक्ष्मण जी ने चिट्ठी लिहून दिली चिट्ठी घेऊन ते शुक सारण दरबारात रावणाचे आले दरबार भरलेला होता रावणाचा रावणाजवळ चिठ्ठी दिली रावणानं तुच्छतेनं वाचून चिठ्ठी फेकून दिली आणि विचारलं शुक सारण जे सरकार अरे तपस्वी की सेना में आप तीन दिन तक थे जी कुछ भेद मिला है क्या मतलब तपस्वी की सेना में सबसे ज्यादा ताकत वाला योद्धा कौन है बोले तीन दिन में ज्यादा ताकत वालों के साथ मुलाकात नहीं हुई सरकार लेकिन सबसे कम ताकत वाला कौन है उसका अंदाजा लगा करके हम आए तो बोलो कम ताकत वाला कौन कम ताकत वाला जयपुर जरेहु हतेउ सुत तोरा सकल कपिन महतेई बल थोरा म्हणजे
ज्यानं तुमचा अक्षय नावाचा मुलगा मारला सरकार, हां, ज्यानं एकट्यानं लंका पेटवली, हां, तो हनुमान, हां बोल ना, पलीकडच्या पार्टीत सर्वात कमी ताकदीचं वानर आहे सरकार, अख्खं सरकार हादरलं. की सगळ्यात कमी ताकदवालं जर एकटं गाव पेटवतं तर फुल पॉवर कसं असेल. शुक सारण निघून जातात, रामचंद्र प्रभू बिभीषणाला विचारतात काय करावं लागेल. बिभीषणजी म्हणाले, प्रभू समुद्राची प्रार्थना करा. प्रार्थना शब्द ऐकला लक्ष्मणजी नाराज, भैया अरे संगमनेरचे लोक कसे काय आहेत गेला आम्हाले राटळ बसा. भैया तिथून दिसत इकडे पुढे बसा, पुढे बसा, बसा पुढे. ते तिघही सख्खे भाऊ आहे बरं का, तरी एक नाही आला, ओळखू येते ना. रामायण याच्यासाठी आहे, याच्यासाठी रामायण करायचं असते. एक नाही, बरं ठीक आहे. प्रार्थना करना आलसी लोगों का काम है. दैव दैव आलसी पुकारा, वैभवराव नाथ दैव पर कौन भरोसा, सोसे सिंधु करई मन रोष. त्यांनी मोठं रामायण केलं पाथर्डे राव, हत्तीवर मिरवणूक, वडील आहे भारूड करायचे फार संभाष. तुम्हाला वाटेल मी विसरलो असेल म्हणून आठवलं, आता रोज एवढे क्लास घ्यायचे. अर्ज विनंत्या नमस्कार पाया पडणे विनवणी करणे लक्ष्मणाला अजिबात मान्य नव्हतं. त्याचं म्हणणं होतं, दादा आता पाया पडण्यात वेळ घालवत जाऊ नका, डोक्याला रिव्हॉल्वर लावत जा, पटापट कामं. तुरंत निर्णय लेणेवाला लखन, तरी प्रभूजी साडेतीन दिवस प्रार्थना करतात, साडेतीन, पावणे चार नाही, सव्वा तीन नाही, मी सांगतो लक्षात ठेवा. सात दिवसाचा मध्यबिंदू काय आहे, साडेतीन, चौथ्या दिवसाची दुपार तोपर्यंत प्रार्थना, आणि मग समुद्र प्रकट होत नाही. लखन ला धनुषर्बाण, लखन नाचणे लग गया. आता प्रभू रामचंद्राला माहिती नव्हतं का विष्णू भाऊ प्रार्थनेनं समुद्र प्रकट होत नाही, तरी साडेतीन दिवस प्रार्थना का केली. दोघांचं समाधान करायचं आहे. एका भागाला वैर्याचा भाऊ बसला, एका भागाला स्वतःचा बसला. स्वतःचा भाऊ म्हणतो प्रार्थना करण्यात वेळ घालवू नका, वैर्याचा भाऊ म्हणतो प्रार्थना करा. आता धर्मसंकट आहे, ऐकावं कोणाचं. जर वैर्याच्या भावाचं ऐकलं तर माझा लक्ष्मण नाराज होईल, 13 वर्षे झाले मी सेवा करतो, कंदमुळे बोरं फळं काट्या कुट्यातून आणली, नवरा बायको खात होते, हा हे आता आलं मागणं, आणि याला पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं आणि पुन्हा कॅबिनेट केलं आणि पुन्हा त्याचंच ऐकतो, दादा आहे ना धर्मसंकट. बरं, स्वतःच्या भावाचं ऐकाव तर वैर्याचा भाऊ नाराज होईल, तो म्हणाल बरोबर आहे, शेवटी मी वैर्याचाच भाऊ पडतो, माझं कसं ऐकल. दोघाचं समाधान करायचं आहे. धर्मसेतू म्हटलंय देवाला, वसिष्ठजीनी दिलेलं हे विशेषण आहे, धर्मसेतू पालक तवत राहता. सेतू शब्दाचा अर्थ मराठीत पूल होतो, आणि पुलाचं काम आहे जोडणे. नदीवर जर पूल झाला तर सकाळी त्या गावची माणसं तंबाखू खायला या गावात, न या गावची चुना मळायला त्या गावात, ही दोन्ही गावं एका ठिकाणी आणायचं काम पुलाचं आहे. तसं रामचंद्र प्रभूला धर्मसेतू म्हटलंय, जोडायचं काम केलं. रामाचा जन्म झाला आणि राम राज्य आलं कोणत्याच रामायणात नाही. चार गोष्टीत अख्ख रामायण, राम जन्म, सज्जन संघटना, दुर्जन नायनाट, राम राज्य, बस संपलं रामायण. श्रीरामाचा जन्म झाला, जन्म झाल्यावर प्रभूंनी पहिलं केलं काय, सज्जनांची संघटना केली. सध्या दुर्जनांचा प्रभाव का आहे, सज्जनाच्या संघटनेचा अभाव आहे म्हणून दुर्जनांचा प्रभाव आहे.
ना तर दुर्जनाची काय ताकद आहे, सज्जन एकत्रित येत नाही हे त्याचं उत्तर आहे. त्याही वेळेला दोन प्रसिद्ध साधू होते, एकमेकाचं जमत नव्हतं. बरे का, हे पारमार्थिक क्षेत्रामध्ये तुम्हाला वाटतं का राजकीय मंडळीला हे खूप चांगलं क्षेत्र आहे? तुमचं खूप चांगलं आहे, आम्हाला वाटतं. कारण एकमेकाच्या विरोधात राहणारे 12 तासात कधी एक येतील हे सांगता येत नाही. आमचे जन्मभर विरोधात. जन्मभर. आताची बिमारी नाही ही वटुलेजी. तेव्हा दोन प्रसिद्ध संत सांगतो, रामचंद्राच्या वेळेला एक वशिष्ठ गुरुजी, एक विश्वामित्र. सामान्य आहेत का? प्रतिसृष्टी निर्माता विश्वामित्र आहे, जिनके चरणों के पास बैठकर विद्या पढ़ते थे श्री राम, वो वशिष्ठ क्या सामान्य? दोन्ही महात्मे. पण दोघांचं एवढं विकोपास गेलं, एवढं विकोपास गेलं, एवढं विकोपास गेलं, कितीतरी लेकर वशिष्ठाची मारली विश्वामित्रानं, एवढं वैर. पण त्या दोन्ही विरोधक संताला एकाच व्यासपीठावर आणून बसवलं ते श्रीरामानं, हे क्रांती लक्षात घ्या. दशरथ आणि जनक व्याही झाले, कारणीभूत राम आहे. म्हणजे रामाचा जन्म झाला, मग सज्जनाची संघटना केली, मग रावणासारख्या दुर्जनाचा नायनाट झाला, आणि मग राम राज्य आलं. हे इथून वाढलं आपलं, इकडे बिभीषण इकडे लक्ष्मण. ऐकाव कोणाचं? 3.5 दिवस प्रार्थना केल्यामुळे बिभीषण खुश झाला. बापरे, वैर्याचा भाऊ असून स्वतःच्या सख्या भावाचं ऐकलं नाही पण पठ्ठ्याचं ऐकलं, केवढा विश्वास माझ्यावर. 3.5 दिवसाच्या प्रार्थनेनं वैर्याच्या भावाचा विश्वास संपादन केला. आता स्वतःचा नाराज होऊ नये. लखन जी भैया ला धनुषर्बान. लखन नाचने लग गया, आखिर मेरी बात माननी पड़ी भैया, बेकार गए ना 3.5 दिन प्रार्थना करने में. असे दोन्ही खुश केले, याला म्हणतात धर्म सेतु. जमला आता जमला. धनुषाला बाण लावल्यावर समुद्र मोत्याचं ताट घेऊन बाहेर आला. समुद्राचे उद्गार आहे, प्रभू तुम्हीच मर्यादा सांगता. म्या बोलविले व्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले, जगा ते चाळिता मियाची नीमेला साता, क्राळू काळू ग्रासित असे भूता, हे म्हणया ग ते पंडसुता सकळ जयाची. एवढंच नाही, पर्वती बैसकान सांडावी, समुद्री रेखा नोलांडावी, पृथ्वीया भूते व्हावी आज्ञा माझी. तुम्हीच आम्हाला नियम घालून देता, समुद्रानं मर्यादेचं उल्लंघन करू नये, आणि पुन्हा लाल डोळे करता आमच्यावर वगैरे वगैरे. मनुष्याच्या रूपात समुद्र प्रगट झाला. मोत्याचं ताट घेऊन प्रभूनं ते ताट स्वीकारलं, आणि समुद्राचे उद्गार आहे, मालक तुमच्या 18 पद्म वानर सैन्यामध्ये 2 इंजिनियर आहे. इंजिनियर कोण? नाथ निलन कपि दोभाई, कपि दोभाई, लरिकाई ऋषिया शिशपाई, लरिकाई ऋषिया शिशपाई, तिनके परस किए गिरिवारे, तिनके परस किए गिरिवारे, हरिहरि चलति प्रताप जलदी प्रताप तुम्हारे. लरकाई ऋषिया शिशपाई, तिनके परस किए गिरिवारे, तिनके परस किए गिरिवारे, हरि हरि जलधि प्रताप तुम्हारे. दोन इंजिनियर आहे, एकाचं नाव नळ, एकाचं नाव नीळ. प्रभूला माहिती नाही 18 पद्म वानरात, पण हे समुद्रानं सांगितलं आणि अनुभवानं सांगितलं. आता 2 मिनिट वाढतात, माझा अनुभव सांगतोय मालक. हे दोन भाऊ खोड्या करायचे लहानपणी. कोणत्या खोड्या?
साधू संत आपापल्या पर्णकुटीमध्ये सकाळी आंघोळ झाली की देवाऱ्यातल्या देवापुढे ध्यानाला बसायचे. हे दोघं भाऊ अलगद पावलानं आत जायचे. ध्यानस्थ बसलेल्या ऋषीचे देवाऱ्यातले देव उचलायचे आणि समुद्रात नेऊन टाकायचे. ध्यान संपल्यावर घालीन लोटांगण झाल्यावर देवच नाही देवाऱ्यात. खोड्या सगळ्या ऋषींना कळालं की हे दोन भाऊ आपले देव नेऊन टाकतात समुद्रात. सगळे ऋषी एकत्रित आले, शाप दिला. का रे? ध्यानाला बसल्यावर आमच्या देवाऱ्यातले देव समुद्रात नेऊन टाकता? शाप आहे तुम्हाला. नेऊन टाकले तरी देव बुडणार नाहीत, आमचे तरतील. दुसऱ्या दिवशी हे तशाच खोड्या करू लागले. देव टाकायला लागले पण ते तरंगायचे. आणि मग तरंगलेले देव पाण्यावरचे काढून आणायचे आणि ऋषी पुन्हा देवाऱ्यात मांडायचे. हा यांचा लहानपणचा खोड्याचा उद्योग. मी साक्षीदार आहे, समुद्र म्हणतोय. लरकाई ऋषी आशिष पायी, त्यांनी शाप दिला की तुमच्या हातानं दगडच काय पहाड तरतील. हा शाप आहे. तिनके परस किए गिरीभारे, त्यांच्या हाताचा स्पर्श पर्वताला लागू द्या मालक, पर्वत पाण्यावर तरतील. मग त्यांच्या द्वारा समुद्राचं पुलाचं काम करा आणि मग सैन्य पलीकडे न्या असं सांगून समुद्र अंतर्धान पावला. तिन कै परस किए गिरीभारे, तरही जलदी प्रताप तुम्हारे. आणि या ठिकाणी सुंदरकांडाचा पूर्णविराम झाला. येते श्रीमद रामचरितमानस कलकली कलशित हंसणे पंचम सोपान समाप्त. गणेश सरस्वती सीताराम शिव पार्वती गुरुदेवाला वंदन करून लंका कांडाला सुरुवात झाली. पुलाचं काम प्रारंभ झालं. दाव मरकड बिकड भरूता, आणू बिटप गिरीन के जूता, सुनी कभी भालो चली करया, जय रघुवीर प्रताप. अति उत्तंग गिरी पाद पली लई लई उठाई, आणि दे नल निले रचित सेतु बनाय. यांचं काम सुरू झालं. दगड टेकड्या पहाड पर्वत. आणि हे दोन भाऊ हात लावतात, डालो डालो डालो. ते तरंगायचे. हे दिवसभर डालोच्याच कामावर आहे इंजिनियर, नळ आणि नीळ. आणि बाकीचे बिना कांदा पोह्याचे श्रमदानवाले घामाघोम झाले. सूर्य मावळला. सर्व वानर एकांतात बसली, हे दोन भाऊ एकांतात बसले, नळ आणि नीळ. आणि यांची एकांतातली चर्चा आहे. नळा, काय रे निळा, समजा आपण दोन भाऊ या रामाच्या सैन्यात नसतो, काय दिवा लावला असता यांना? अरे आपल्यामुळे चाललं काम, पुलाचं नाव तर याचंच होईल. बस देवाला सगळे जमतं इतकंच नडतं. तीळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. आणि अभिमानाचं कार्य काय? अभिमानाचं कार्य आहे बुडवणे. लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरणे को लीनता, और डुबणे को अभिमान. लव्हाय नावाचं गवत नदीच्या अर्ध्या धारत असते. केवढाही मोठा पूर आला की त्या गवताचं ठरलंय घालीन लोटांगण वंदिन चरण. झोपून जातं, झोपून जातं. पूर जंपला की गोंडा काढून उभं राहत. अर्ध्या धारत लव्हाळ गवत, 25 फूट उंचीचा वृक्ष नदीच्या काठाला, पण बिगर तिकीट गेला हिंदी महासागराला. ते अभिमानी आहे म्हणून गेलं, हे नम्र आहे म्हणून टिकलं. महापुरे झाडे जाती, बस सगळं माहीत आहे. तेथे लव्हाळे राहते. हे सूत्र आहे. अकडकड रहता है वो गिर जाता है, नम्र होता है वो चिरंजीवी. म्हणून दात पडतात, जीभ नाही पडत. लक्षात आलं? ही नम्र आहे, ती अभिमान. दाताला दुर्जन म्हटलंय, जिभेला सज्जन म्हटलंय. का? समाजाचे तुकडे करायचं काम करतंय ते दुर्जन, समाजाला एकत्रित आणायचं काम करतात ते सज्जन. 32 लोक याच कामावर आहे. तुकडे तुकडे तुकडे. माझं खोटं असेल तर उद्या जेवण झाल्यावर मला मोबाईल करा. चपाती खा, नाही तर तुम्ही डाळ बट्टी खा. मुंद्राजी, तुकडे करायच्या कामावर 32 लोक आहे.
पण आत घेऊन लोळा गोळा करून ढकलायचं काम एकटी जीप करते. काटने का काम करने वाले दुर्जन, मिलाने का काम करने वाले सज्जन. तो काटने का काम करने वाले दुर्जन गिर जाते हैं, मिलाने का काम करने वाले सज्जन चिरंजीवी होते हैं. म्हणून समाध्या सज्जनांच्या आहे, दुर्जनाच्या नाही. अजूनही गडावर भाविक गेले तर भगवान बाबा गेले अशी कोणाचीच भावना नाही, तिथेच आहे. वामन भाऊ तिथेच आहे, नारायण महाराज तिथेच आहे. समाध्या, ज्यांनी समाज जोडला ते सज्जन, तोडला ते दुर्जन. म्हणून दातं पडतात, जीभ पडत नाही, ती नम्र आहे. पुन्हा जिभेला सज्जन का म्हटलं, दाताला दुर्जन का म्हटलं, हे जर मध्ये सापडली ना तर दातं हयगय नाही करत, हे चांगलं माहीत आहे. हे रामायण चांगलं माहीत आहे. कडकडून चावा घेतात दातं, कारण दुष्टाचा स्वभाव आहे विनाकारण सज्जनाला त्रास देणे. खळा सदा क्षुद्र दृष्टी करी कष्टी सज्जना. मध्ये जर सापडली तर हे दुर्जन कडकडून चावा जिभेला घेतात. जरी चावा घेतला तरी जेवण झाल्यावर दातात काही फसलं, जिभेला चैन पडत नाही, बिचारी टोकरून टोकरून टोकरून. याला म्हणतात सज्जन दुर्जनावरही उपकार. बस जाऊ द्या, हे वाढत चाललं, रामायण राहील बाजूला. मिला ते कधी कोणीकडे गेलो पण मुद्द्याला धरून आहे. बस अभिमान झाला, आपल्यामुळे पुलाचं काम चाललं. रात्री एका माशानं धडक दिली आणि पहिल्या धडक योजनेत पूल गायब. एवढा गायब झाला की काल कुठं काम केलं तपास लागेना, सगळे श्रमदानासाठी आलेले. बोलवा त्या इंजिनियरला, इथलं नाही का ते तिथलं चाललंय हा, इथले इंजिनियर सगळे चांगले आहे बाबा. ते 18 पद म्हणून बोलवा त्या इंजिनियरला, कामाची शाश्वती नव्हती, आमचं काल श्रमदान फुकट कशाला घालवलं म्हणावं. 18 पद्म तुटून पडले त्या दोघावर. कोणी शेपूट ओढतं, कोणी पाय ओढतं, कोणी कान ओढतं, कोणी हात ओढतं. आणि ची 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 वानराचं वरण माहिती आहे ना मला. ते ऐकलं मारोतरावच्या लक्षात आलं, कुस्तुबी दाल में काला गदा घेऊन बाबा जय श्रीराम. अरे अपने जात में का बंदर है रे, गलती होगी उसको छोड़ दो. हनुमान जी ने मध्यस्थी केली, सगळी बाजूला झाले. हनुमान जी ने त्या दोघाला विचारलं, नळा निळा काय मारते राया, पुलका गायब झाला तेच कळत नाही. कळत कसं नाही, तुम्ही सिमेंट वापरलं नाही. तेव्हापासून खाण्याची पद्धत होती असं डोकं चालवायचं नाही. सिमेंट येल्यांटी का माणिकगड चट्टीनाड, अरे हे नाही, हनुमानजी सांगतायत ते. तेव्हा ही कंपनीच नव्हे, हनुमानजींनी सिमेंट सांगितलं. रकारा पुढे एक मकार, मारोतरावचं सिमेंट पहा. बटोलेजी एका दगडावर राह लिहा रे बाबा, अरे दुसऱ्यावर म लिहा. असं रामनामाचं सिमेंट वापरल्याशिवाय दगडाला दगड चिकटणार नाही. मग ते काम सुरू झालं. रामचंद्र प्रभू सहजच पाहायला आले, म्हणले बापरे माझ्या नावानं दगड तरंगतात, आज बघितलं मी, पण मी कधी टाकून बघितलं नाही. इथं नको, इथं वानर आहे. ज्याला सायकल शिकायची असते ते समाजात शिकत नाही, तुमचे अनुभव आहे. एकटं जातं सकाळी महाराणाला सायकल घेऊन, मोठा दगड, दगडासाठी सायकल उभी करतं, डावा पाय दगडावर, उजवा पाय पायडलवर वजन टाकतं, वाकडे तिकडून सायकल फिरायला लागले, 2-4 चक्कर झाले, अनवधानानं खाली घसरून पडते, चांगावर सायकल घाई घाई उठतं, सायकल फेकतं बाजूला, स्वतःला किती लागलं बघत नाही, आधी बघून घेतं, मला कोणी बघितलंय का, तसं प्रभूला वाटलं. इथं वानर चंचल, कपी चंचल, 10 चंचलमध्ये वानराचा, बरं का कृष्णाजी, 10 चंचलमध्ये वानराचा 9वा नंबर येतो. एकंदर 10 चंचल आहे, त्यात पहिल्या नंबरवर बटोलेजी मन आहे. मन हे 10 चंचल, मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुत मामदो मरकटो मीनो बकारा दश चंचल हा. एकंदर 10 चंचल आहे, त्यात पहिल्या नंबरचं चंचल मन आहे. त्याचा वेगच काढता आला नाही. पंढरपूर उच्चार व्हायच्या आधी जाऊन शेवगावला वापस. कधी गेलं तुम्हालाच माहिती आहे, पंढरपूर कशाला, अमेरिका आलं जाऊन, जाता येता आणलं लगे वेळ. इतकं चंचल आहे, इतकं चंचल आहे. ते बहिणाबाई चौधरीची मनावरची कविता सर्वांना पाठ आहे. आमचा काशीनाथ पाटील त्याच गावचा आहे, जळगावचा, त्याला चांगलं म्हणते रे. मन बढाया बढाया उद्या तिचा ढोरा, मन बढाया
मनाचा एक स्वभाव चांगला आहे, एक तर ते चांगल्या कामाला लागत नाही, लागलं ना मग माघार घेत नाही, लक्षात ठेवा मग नाही. एकदा गोडी लागली पहिल्या दिवशी रामायणाची, मग दुसऱ्या दिवशी 7 वाजता नायलनच्या दोरीनं बांधून ठेवा घरी, तरी दोऱ्या तोडून खंडोबा नगरला आल्याशिवाय राहत नाही. येणे सोसे म्हण झाले हाव बरी. एक नंबरचं चंचल आहे, त्याच्यात 9वा नंबर वानराचा आहे. मनो मधुकरो मेघो माणिनी मदनो मरुत मा मदो मरकटो मीनो, त्याच्यात ती कथा नाही पण 2 मिनिटात सांगतो. रामचंद्र प्रभूचा राज्याभिषेक सोहळा झाला, सासरे होते राज्याभिषेकाला, आणि सासऱ्यांनी जाता जाता विनंती केली, जावई बापू केवढे उपकार, या वानराचे माझ्या जानकीवर आहे, वानर नसती तर माझी जानकी डोळ्यानं दिसली नसती. मुद्द्याचं बोला मामाजी, मुद्द्याचं. तुमच्या मिलिटरीला जेवण द्याव म्हणतो, 18 पद्मा आहे, मग मी कुठं मधुकरी मागतो, राजा आहे. झाली तारीख ठरली, मोठा मंडप टाकला जनक राजानं, बापू मिलिटरी घेऊन जेवायला येणार आहे, जसा आता मोनिकाताईन टाकला ना. आणि रामचंद्र प्रभू सासूरवाडीला वानर घेऊन गेले जेवायला. मंडप सुंदर होता पण वानर आपल्याच पद्धतीनं बसली. दहावीचं टोळकं, 30-40 टोळकं, 5-25 टोळकं, टोळके 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 टोळके. सासरे आले, बापू हे टोळके टोळके बसले, वाढायचं कसं? तुम्हाला आधीच सांगितलं होतं मामाजी वानर आहे. आपण स्वयंपाक तयार झाला, करतो व्यवस्था. अरे जेवायला आलो रे आपण, लायनी धरा. सर्व वानरांनी मंडपात लायनी धरल्या, पण कशा? बुलेटवर चौघजण दाटी वाटी बसतात तशा, एका पुढं एक चिकटू बसले. पुन्हा सासरे आले, बापू काय हे काय पद्धत? एकाच्या पुढं एक बसलं, पात्र कुठं मांडायचं? थांबा मामाजी, करतो व्यवस्था. लाणी धरल्या रे, सर्वांनी माना हलवल्या. बाय मूड गरकन वानर डावीकडे फिरली, चला वाडा. आता पात्रावळी वाढल्या, पात्रावळी वाढून झाल्या, मागं फिरून पाहिलं तर एकही पात्र नाही, पात्रच खाल्ले. प्लास्टिकचे नव्हते ते, पानाचे. पुन्हा सासरा आला,
बापू स्वयंपाक तसाच आहे, पात्रच खाल्ले यांनी. रामचंद्र रागावले, ए अब्रू घालता घालवता का माझी सासरूवाडीला, पात्रावी खातात का रे कुठं? त्यातले 10-5 प्रमुख उठले, काय खातात? 72 दिवस लढाई केली रावणासोबत, काय गुलाबजाम खाल्ला होता का? रानाची या पाला खायरा निर्वाणे केले लंकेश्वरा. अरे हो तुमचंच बरोबर आहे, पा ते झालं ते झालं, आता पात्रावळी खायच्या नाही, मग त्याच्यावर वाढलेलं खायचं. पुन्हा पात्रावळी आणल्या, पहिल्यांदा मीठ वाढलं, मालकाचा आदेश होता पात्र खाऊ नका पण वाढलेलं खा, चाटू चाटू खाल्लं. काही काही माणसंही तसेच करतात. आम्हाला काही जास्त शिकलेल्यांच्या सोबत जेवायची वेळ येते, ते जे वाढलं तेच उचलतं. अर्धम काढ, सगळे तुझंच आहे, सगळे तुझंच आहे, पूर्ण वाढू देन मग सुरू कर. म्हणून फरक काय आहे, एकाला काना लावायचा ओला आणि एकाचा वा काढून टाकायचा. वा लावला की वानर होते, काढल्यावर नर होते. हा मराठी आलं लक्षात? वानर नर. बसा बाबा, पुन्हा एक फरक आहे. अरे परवाच नाव घेतलं ना बाबा, शेवटच्या दिवशी आला. आता 26 तारखेपासून रामायण आहे ना त्यांच्याकडे, बरोबर आहे का? पण त्यांची वेळ दुपारी 2-5 आहे, चक लांबा 26 पासून. मताने यत्र गच्छंती तत्र गच्छंती वानरः, शास्त्राणि यत्र गच्छंती तत्र गच्छंती यौवनरः. शास्त्रानुसार वागतो त्याला नर म्हणतात, मतानुसार उड्या मारतं त्याला वानर म्हणतात. ते आपलं तिथून मीठ चाटून खाल्लं. पुन्हा सासरे, बापू अहे मीठच खाल्लं अजून पदार्थ तसेच. मग प्रभू रागावले, ठेवा पात्र खाली, खबरदार पुंडली कवरदा झाल्याशिवाय कोणी हात लावला तर. मग थांबले, सगळे पदार्थ वाढून झाले, घमघमाट सुटला, कितीतरी प्रकारचे लोणचे, कितीतरी प्रकारच्या चटण्या, श्रीखंडन बास. राजा जनकाची पंगत होती. त्याच्यात भोकराचं लोणचं होतं. मोठ्या माणसाला नियम असतात विष्णुभाऊ, त्यांनी नाही हात लावला, पण एका वानरींचं 6 महिन्याचं पिलू. जन्मात कधी पदार्थ बघितले नाही, त्या पिलानं असं बोटाला श्रीखंड लावलं, ते चिकटलं आणि उठून त्याच्या बापाच्या कपाळाला उभं लावलं त्यानं. अरे वानराचं पिलू. बापाला वाटलं चांगला खेळ तो पिंट्या माझा. पुन्हा श्रीखंड घेतलं, गालाला 2 टिळे लावून दिले, हबप केला पप्पा. मग 2 हातात जिलब्या घेतल्या पिलानं, मम्मीच्या कानात लटकवल्या. पापड घेतला तो बापाच्या डोक्यावर ठेवला. शेवटी भोकराचं लोणचं त्याच्या हाताला लागलं, ते चिकट असतं बटुलेजी, त्यानं दाबलं पिलानं, बी उडालं 2 फूट. पिलानं विचार केला, एवढंसं बी 2 फूट, पठ्ठा बच्चा वानराचा आहे. मारली उडी 3 फूट. त्याची मम्मी म्हणली, तुझ्यासह उड्या मारते दिवसभर, मला दिमाग दाखवतो करे. तिनं मारली 5 फूट. मिस्टर म्हणले, मर्दाची उडी माहीत नाही का तुला? त्यानं 5.5 फूट, शेजाऱ्यानं 6 फूट, सगळ्या पंक्तीतले प्रमुख वानर उठले. ते असे उठतात हात खाली, एकमेकाला इशारे करतात. पाहता काय लेका, भागा भागातल्या पद्धतीमध्ये फरक असतो.
इकडे मिथिलेला रिवाज असेल जेवणाच्या आधी उड्या मारणे सुरू करा, पुऱ्या पंक्तीचं दिलं वाटोळे करू. कपी चंचल म्हटलं. प्रभूनं विचार केला, इथं नको दगड टाकायला, जर बुडाला तर ते माझीच चर्चा करतील. लांब गेले हनुमानजी मागे मागे. डावीकडे पाहिलं कोण नाही, उजवीकडे कोण नाही. नारळ एवढा दगड घेतला, टाकला पाण्यात बुडाला, धक्का बसला. सफरचंद एवढा घेतला, तोही टाकला बुडाला. बदाम एवढा खडा घेतला, त्याच्यावर बारीक अक्षरात राम लिहिलं, टाकला तर बुडाला. अरे पर्वत टाकतात तरी तरतात, माझ्या हातून बदाम एवढा खडा का बुडाला? जाऊ द्या, काही मर्म चुकलं असेल, पण हे कोणी बघितलं नाही. बरं, डावीकडे कोण नाही, उजवीकडे कोण नाही. आणि मागं फिरून पाहिलं तर मारोतराव खाली मान घालून हसत होते. हे कधी आलं? प्रभूला वाटलं दगड टाकायचा कार्यक्रम संपल्यावर आलं असेल, पण शंका होती, विचारावं वाटलं. हनुमंता बोला, कधी आलात आपण पहिल्याच दगडाला? म्हणजे ते तिन्ही पाहिले मालक. नारळ एवढा पाहिला, सफरचंद एवढा, बदाम एवढा. सांगू नका कोणाला, नाही सांगणार. मग तुम्ही पर्वत टाकता तरी तरतात, माझ्या हातून बदाम एवढा खडा का बुडाला? मालक, आम्ही जेव्हा तुमचं नाम लिहून दगड टाकतो, त्या दगडाला तुमच्या नामाचा आधार असतो, त्या नामाच्या आधारे तरतय. सगळ्या जगाला ज्याचा आधार आहे तो परमेश्वर, ज्याला हातातून टाकून देतो त्याचा आधारच संपतो. मालक, ते कोणाच्या बळावर तरल? तो राम अधिकम नाम इति मे निश्चला मतही तोया तू तारिता अयोध्या नामना तू भुवनत्रयम. तुमच्यापेक्षा तुमचं नाम श्रेष्ठ. याचं कारण सांगतोय मालक, तुम्ही फक्त त्रेतायुगापुरता नाम चंद्र सूर्य असेपर्यंत एक फरक. तुम्ही अयोध्या तारली, नामानं त्रैलोक्य तरलं दुसरा फरक. तुम्ही एका अहिल्येचा उद्धार केला, नामानं कितीकांचाच झाला. एक महत्वाचा फरक सांगू मालक, काय? तुमचं दर्शन घेण्यासाठी द्वारपाला सोबत वशिला लावून राजमहालात यावं लागतं, पण विशेष नाम घेणाऱ्याच्या झोपड्यात सुद्धा दर्शन द्यायला तुला जावं लागतं. आणि म्हणून तुमच्यापेक्षा तुमचं नाम, नाम राम से जादा रे भाई, नाम राम से जादा रे भाई, नाम राम से जादा, नाम राम से जादा रे भाई, नाम राम से जादा, नाम राम से जादा रे भाई, नाम राम से जादा, नाम राम से जादा रे भाई, नाम राम से जादा भाई, नाम राम से जादा, नाम राम से जादा भाई, नाम राम से जादा, नाम राम से जादा भाई, नाम राम से जादा. सागर ऊपर पत्थर तारे रघुबर पावे खेदा, सागर ऊपर पत्थर तारे रघुबर पावे खेदा, सागर ऊपर पत्थर तारे रघुबर पावे खेदा, सागर ऊपर पत्थर तारे रघुबर पावे खेदा. वाला था सुहुआ वाल्मीकि, वाला था सुहुआ वाल्मीकि, भेट भई नारदा, राम राम से जादा रे भाई, राम राम से जादा, राम राम से जादा रे भाई, राम राम से जादा, राम राम से जादा रे भाई, राम राम से जादा भाई, राम राम से जादा, राम राम से जादा भाई, राम राम से जादा, राम राम से जादा भाई, राम राम से जादा भाई, राम राम से जादा भाई, राम राम से जादा. पुलाचं काम पूर्ण झालं, लिंग स्थापन केलं, त्या लिंगाला रामेश्वर नाव दिलं, विधिवत पूजा लिंगाची केली. पूल रुंदीला कमी, hmm?
काही ठिकाणी उल्लेख आहे पुलाचं काम 5 दिवसात झालं. पहिल्या दिवशी 14 योजन झाला, दुसऱ्या दिवशी 20 योजन झाला, तिसऱ्या दिवशी 21 योजन झाला, चौथ्या दिवशी 22 योजन झाला, पाचव्या दिवशी 23 योजन, असा 100 योजन. हिशोब केला का तुम्ही? का होच म्हणता. हे बारकावे 5 दिवसात पुलाचं काम. पहिल्या दिवशी पुलाचं काम झालं 14 योजन, दुसऱ्या दिवशी 20, 20 आणि 14 बटुले साहेब हिशोब करा, 20 आणि 14 34, तिसऱ्या दिवशी 21, किती झालं, 14 आणि 20 34 ना 21 55, तिसऱ्या दिवशी 22, चौथ्या दिवशी 22, 55 ना 22 77, पाचव्या दिवशी 23. हां बस हे ठोकाठाकी नाही, जे आहे ते सांगतो. लक्षात आलं? हिशोब झाला का? नाही, हिशोब करण्यात हुशार आहे पुढची मंडळी, म्हणून बोवाला बिनचूक बोलावं लागते. पा 5 दिवसात पुलाचं काम झालं विष्णूभाऊ. 14 योजन पहिल्या दिवशी, 20 योजन दुसऱ्या दिवशी, 21 योजन तिसऱ्या दिवशी, 22 चौथ्या दिवशी, 23 शेवटच्या दिवशी पूल पूर्ण झाला आणि तिथे लिंग स्थापन केलं, त्याचं नाव रामेश्वर. रामेश्वर, रामेश्वर नाव दिल्यानंतर शंकरजीला पार्वती आईनं विचारलं आणि रामाला लक्ष्मणानं. आता हे पहा, मजा पहा, दोघं एकमेकाचे भक्त आहे ना, रामशंकराचे, शंकर रामाचे. रामेश्वर शब्दाचा अर्थ दोघांनी दोन लावले. पार्वते, रामेश्वर का नाव दिलं माहिती आहे का? काय? रामाचा ईश्वर म्हणून हे रामेश्वर. महादेवराव सांगतात, रामचंद्र म्हणा, लक्ष्मणा, काय, हां उलट झालं माझ्याकडून, लक्ष्मणा, रामस्य ईश्वरा, नामदेवराव थोडीशी मदत करा ना मला, संस्कृत मधलं आहे म्हणून सांगितलं, रामस्य ईश्वरा, राम यस्य ईश्वरा. रामस्य ईश्वराचा अर्थ रामाचा ईश्वर, राम यस्य ईश्वराचा अर्थ राम ज्याचा ईश्वर. महादेवाने अर्थ पार्वतीला सांगितला, राम ज्याचा ईश्वर म्हणून रामेश्वर. लक्ष्मणा, हे रामाचा ईश्वर म्हणून राम. आता जमलं भाऊ, बरं झालं वाल्मिकीचा आठवला श्लोक, बिघडलं होतं फार, उलटं झालं होतं आपल्या थांबास. राम यस्य रामस्य, रामाचा ईश्वर म्हणून रामेश्वर. रामचंद्र लक्ष्मणाला सांगतात, राम ज्याचा ईश्वर म्हणून रामेश्वर. महादेव पार्वतीला सांगतात, एकमेकाचे भक्त आहे. आता पूल रुंदीला कमी आहे, 1 बाय 1 वानर किती दिवस न्यायची. प्रभूजी पुलाच्या मध्यभागी उभे राहिले, प्रभूला पाहणारे सगळे जलचर पाण्याच्या पृष्ठभागावरती आले, अख्खा जलचराचा समुद्रात पूल झाला, समुद्र झाकल्या गेला, त्याच्यावरून एकाच वेळी वानर सेना घेऊन प्रभूजी लंकेतल्या सुबेल पर्वतावर जा रे, फळ खा, विरोध करणाऱ्या राक्षसांचं नाक कान तोडा. विरोध करणाऱ्या राक्षसांचं नाक कान तोडलं वानर आणि नाक कान तुटलेले राक्षस रावणाच्या दरबारात लंकेश जिनकर नासा कान निपाता रावण ही जही सब पाता, जिनकर नासा कान निपाता तिन रावण ही कही सब पाता, तिन रावण ही कही सब पाता, जिनकर नासा कान निपाता तिन रावण ही कही सब पाता, जिनकर नासा कान निपाता तिन रावण ही कही सब पाता, तिन रावण ही कही सब पाता, जिनकर नासा कान निपाता तिन रावण ही कही सब पाता. सुनत सबन जिनकर नासा कान निपाता तिन रावण ही
कही कही सब बाता सुनत श्रवण बारी दी बनाना ससमुख बोली उठाय कुलाना ससमुख बोली उठाय कुलाना ससमुख कान नहीं पाता दिन रावण ही कही सब बाता जिन करना सा कान नहीं पाता दिन रावण ही कही सब बाता सुनत श्रवण बारी दी बनाना दसमुख बोली उठाय कुलाना दसमुख बोली उठाय कुलाना दसमुख बोली उठाय कुलाना लंकेश तपस्वी किसेना लंका में आ पहुंचे है। दशमुख बोली दहा तोंडाने बोलला त्याला शाप होता दहा तोंडाने बोलशील थोड्या दिवसात मरशील। याच्यापेक्षा ताकतवान प्रमाण आमच्या महाराष्ट्रीयन संताच आहे। सगळ्या वारकरी मंडळीला पाठ आहे। पहिलाला राम रावणाची संगती काय नित सुरानी जलासी भूपती अवघे लंके माजी आले रामाचे दूत फायनल निर्णय झाला। दहा तोडात बोल संध्याकाळची वेळ आहे। आकाश स्वच्छ आहे तरी मेघ गर्जनेचा आवाज आणि विजाचा कडकडाट विजाची चमक। विभीषणाला विचारलं प्रभूंनी विभीषणा आकाश स्वच्छ आहे विजांची चमक आणि मेघ गर्जना यावेळेला माझा भाऊ वहिनी नृत्य शाळेत असतात मालक एखादं नृत्य आवडलं का दादा हसतो त्याचा आवाज येतो मेघ गर्जनेसारखा आणि हे विजाची चमक आमच्या वहिनी बसल्या असतील ना शेजारी मंदोदरी वहिनी त्याही नृत्यांगणात आल्यावर मान हलवतात आमच्या वहिनीच्या कानातल्या बाह्या हलतात ना मालक त्या बाह्याचा प्रकाशात प्रकाश आकाशात येतो ते वाटतंय तुम्हाला विजाची चमक। बापरे प्रभूला वाटलं काय वैभव मिळवलं यानं याच्या बायकोच्या कानातल्या बाह्याचा प्रकाश आकाशात। रावण नृत्य शाळेत आहे वकील साहेब नृत्यांगणा नाचत आहे वाद्य वाजत आहे गंधर्वाचं गायन चालेल रावण नृत्य शाळेमध्ये वा बजाव थोडा धन्यवाद शाला आहे रावण शीशा भवन चलेऊ निरखत भुज बीसा लंका शिखर ऊपर आकार अति विचित्र होय आकार बैठ जाई तई मंदिर रावण लागे किन्नर लागे किन्नर गुण गण गावन बाजई ताल पखावज वीणा नृत्य करई अप्सरा प्रवीणा तबलान पेटी नव्हती आमच्या वारकरी संप्रदायानं मुग स्वीकारलं का लावणी मृदंग श्रुती टाळे घोष पुराण काळापासून हे वाद्य आहे तबल्यांचे नाही बाजई ताल पखावज वीणा नृत्य करई अप्सरा प्रवीणा रंगाधिक सुर नारी नवीणा सकल यशम सर कला प्रवीणा करई गान बहुतान तरंगा बहुविध क्रीडई पाणी पतंग बाजई ताल मृदंग अभिमानाचा चढाई बाण संग
पर्वतावर बाण लावला, धनुष्याला बाण सुटला, नृत्य शाळेत आला, बाणानं पहिलं वाद्य फोडलं, वाद्य फोडल्यानं वाजायचं थांबलं, नृत्यांगणात नृत्य थांबलं, मंदोरीच्या कानातल्या बाह्या तोडल्या, रावणाचे मुकुट पाडले, एवढं करून बाण प्रभूच्या भात्यात वापस. त्या दिवशी प्रोग्राम थांबला, पण मंदोदरीने विचारलं कशाचं लक्षण आहे, माझ्यासारख्या सौभाग्यवतीच्या बाह्या तुटणं, तुमच्यासारख्या मर्दाचे मुकुट खाली पडणं चांगलं लक्षण आहे का, जाणार आम्हाला शरण कल्याण होईल परिवाराचं कुळाचं. मंदोदरे, ज्याचं मुंडकं तुटून पडलं होमात तर महादेव प्रसन्न झाला, त्याचे मुकुट पडण्याला अपशकुन दरपोकही की ऐकून घेत नाही. रात्र संपली, दुसऱ्या दिवशी जामवंतजीला सल्ला विचारतात, प्रमुख सल्लागार आहे जामवंतजी. रामचंद्रनी विचारलं, बाबा काय करावं लागेल, मालक प्रदीर्घ अनुभव मला युद्धाचे आहे, पहिल्यांदा समझोता करायचा, साम दाम भेद आणि दंड. म्हणताना म्हणतो आपण साम दाम दंड भेद नाही, क्रम चुकतो, दंड चार नंबरवर आहे वकील साहेब, भेद तीन नंबरवर येतो, दाम हा दुसऱ्या क्रमांकावर आहे, साम पहिला आहे, हे कुठेही आहे. साधी ग्रामपंचायतची निवडणूक असू द्या, गरम रक्ताच्या तरुणांना वयोवृद्ध मंडळी आवरण्याचा प्रयत्न करतात, याला साम म्हणतात. पोरं, अरे सक्के भाऊ पक्के वैरी होतात कशा करता रे, छोटंसं गाव आहे आपलं, एकजण सरपंच व्हा, एकजण उपसरपंच व्हा, बाकीचे ग्रामपंचायत सदस्य व्हा, एका मायेची लेकरं होऊन कारभार करा, आम्ही म्हातारी माणसं मार्गदर्शन करायला आहोच, याला म्हणतात साम. आपलं पेपरला नाव येईल, सरकारकडून बक्षीस मिळेल, साम आहे. पण त्या गावातलं सगळ्यात कमी शिकलेलं, ज्याला जमतेम सही करता येतं तेच नाही आवरत, माहीत नाही बाकीचं, सरपंच पठ्ठाच होणार. ठीक आहे, होय तू सरपंच, पण हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार करायचा एक 25 लाख दे, याला दाम म्हणतात हा, हे कळतं तुम्हाला, पहिला साम मग दाम, नंतर भेद. भेद म्हणजे बाले किल्ल्याला खिंडार, इकडचे तिकडे पळवणे, आणि मग विकोपास गेल्यावर काठ्या, दंड. साम दाम भेद आणि दंड कुठेही आहे. महाभारतात पा, पहिला साम आहे की नाही, भगवान श्रीकृष्ण पांडवाच्या वतीनं समझोताच करायला गेले ना हस्तिनापूरला, हा साम आहे. आता एकच मिनिट घेतो. अरे रक्ताचे पाट वाहतील, तरुण स्त्रिया विधवा होतात, युद्धातली सर्वात मोठी हानी कोणती आहे, तरुण स्त्रियांचं विधवापण. कोण मरतात युद्धात, जवान पोरं, 6 महिन्याचं लेकरू असलेलं, नुकतंच लग्न झालेलं, मायबापाला एक, असे तरुण तडपदार पोरं मरतात युद्धामध्ये, आणि मग त्यांच्या सगळ्या अर्धांगिनी जन्मभर कुंकू पुसून मरेपर्यंत जीवन जगतात. पहिली मोठी हानी आहे तरुण स्त्रिया विधवा होणे, म्हणून अर्ध अर्ध वाटून घ्या. देव सांगतोय दुर्योधनाला, याला साम म्हणतात. लक्ष देईना दुर्योधन, देव म्हणले कळलं मला तू माझ्या बोलण्याकडे लक्ष का देत नाही, अर्ध अर्ध वाटलं तर आताच एक एक पांडव आपल्यापेक्षा 20-20 पट श्रीमंत होईल याची भीती आहे ना रे तुम्हाला, आणि खरं आहे ना, आपल्या बापाची आणि आपल्या चुलत्याची जमीन एकत्रित आहे 200 एकर, हे 5 भाऊ आहे, चुलत्याला 100 पोरं आहे, वाटा अर्धी अर्धी, हे आता 20-20 एकराचं बागायतदार होतं, ते 100 अल्पभूधारक, हे मीटिंगमधलं चालू आहे आपलं दिल हस्तिनापूरचं, म्हणून तू लक्ष देत नाही ना. अरे अर्ध अर्ध नका देऊ, 5 भावाला 5 गावं द्या, याचं नाव दाम आहे, पहिला साम नंतर दाम. काय बडबड लावली देवा, अर्ध अर्ध द्या, कशाबद्दल द्या, पांडव असते तर आम्ही अर्ध दिलं असतं, ते पांडवच नाही ना. आता कोणीकडे चालली मीटिंग, पांडव नाही,
म्हणजे आओ माझ्या चुलत्यापासून झालेच नाही, माझ्या चुलत्याला पंडू काकाला शाप होता, पत्नीला स्पर्श केला तर मरून पडशील, झाले कसे? कुंती काकून लहानपणी मंत्र जपला, मग लग्न झाल्यावर तीन मंत्र जपले, त्याचे तीन झाले धर्म भीम अर्जुन, माद्री काकून दोन जपले नकुल सहदेव, पंडूचं एकही नाही, तीन कुंतीचे आणि दोन माद्रीचे, मग हे दोघं माद्रेय तिघ कौंतेय, पांडव कुठं आहे? मग पांडवच नाही तर इष्टटीत वाटा कशाचा? ते तिघ कौंतेय त्यांनी आपल्या मामाला राजा कुंती भोजला इष्टेट मागावी, हे माद्रेय त्यांनी माद्रीच्या भावाला मद्रास शल्याला मामाला संपत्ती मागावी, तोंड खुपसायचं कारण नाही, मीटिंग मोडा, सूच्य ग्रम नय उदास्यामी विना योद्धेन केशव, सुईच्या टोकावरची माती लढाई शिवाय देणार नाही, झालं म्हणजे दामानही काम झालं नाही, आता भेद उठले, देव गंगेत आले, तिथे कर्ण अर्घ्य देत होता, कर्णा मी आलोय तुझ्याकडे, तू पांडवाच्या पार्टीला येत, याला भेद म्हणतात, तू थोरला पांडव आहेस, सगळी माहिती सांगितली, तेव्हा आपल्या भावाच्या पार्टीला यावं म्हणून आलो तुझ्याकडे, देवा पांडवाबद्दल तुम्हाला एवढं वाईट का वाटतं? आपण दोघं जाऊ गंगेत, 12 वर्षाचा वनवास भोगला याचं वाईट वाटत नाही, मग 1 वर्षाचा अज्ञातवास, अज्ञातवास कशाला म्हणतात? खऱ्या स्वरूपात समाजापुढे न येणे, द्रौपदीनं दासीचं काम केलं रे, अर्जुनानं नाचकाम शिकवलं, घोड्याची गायीची सेवा नकुल सहदेवाने केली, चौसर फासे खेळून करमणुकीचं काम धर्मराज आणि भीमानं स्वयंपाक, असं याला म्हणतात अज्ञातवास, नाही का कृष्णा? खऱ्या स्वरूपात समाजापुढे न येणे, आता दोघं जाऊ आपण, फक्त जगात तुलाच माहिती आहे कृष्णा हा कर्ण थोरला पांडव आहे, पण जन्मचा जन्म मला सगळे लोक सारथ्याचं पोर सारथ्याचं पोर सारथ्याचं पोर म्हणतंय, हा आयुष्यभर कर्णानं भोगलेला अज्ञातवास नाही का रे कृष्णा? हा 1 वर्ष अज्ञातवास भोगलेल्या पांडवाची बाजू घेऊन माझ्यापर्यंत आला, अरे जन्मभर अज्ञातवास भोगतो, कधी वाईट वाटलं का तुला? स्वार्थी आहेस तू, जा सांग जगाला, कृष्णात न कर्णात हा फरक आहे म्हणावं, की हा कृष्ण यशोदेला विसरतो, नंदपाटलाला विसरतो, गोकुळाला विसरतो, इथं द्वारकेला राज्य समजतो, वसुदेव देवकीला मायबाप, तसा हा कर्ण चंपानगरीला विसरणार नाही, राधा मातेला विसरणार नाही, माझ्या अधिरथ बाबाला विसरणार नाही, मेलो तरी पांडवाच्या पार्टीला जाणार नाही, भेदानं काम झालं नाही, मग दंड हे इथून वाढलं रे बाबा, थोडं महाभारतात गेलो, लगेच भारतात आलो आपण, काही काळजी करू नका, पण ते मुद्द्याचं होतं म्हणून बोललो. जामवंत म्हणाले, प्रभू पहिला समजवता, कौन जायगा? अंगदाची निवड झाली, अंगदजीनं गदा खांद्यावर घेतली, निघाले तर ते राक्षसांचे पोरं क्रिकेट खेळत होते, त्यांनी बघितलं आणि आपल्या आपल्या घरी जाऊन सांगतात, पिताजी माताजी, क्या बेटा दरवाजा बंद करो, अंदर से ताला भी लगा लो, वो गाव जलाने वाला बंदर आया है, यांना काय माहिती बदलून गेलं, अक्कलंके चर्चे, अरे आलं रे पेटवणार, कालचं आलं रे पेटवणार, पटा 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 दरवाजा बंद, ज्या रस्त्याने जातात ना अंगची रस्ते साफ, चुकून एखादं दारात राहत त्याच्याकडे पाहत ते मान हलवत, नाही नाही काय नाही नाही, अरे काय नाही, आमच्या घरचं रॉकेल नव्हतं बाबा, अंगदजी समजले मुझे बजरंग बली समज रे, काय काय तर न विचारता बाबा, गदावाले सरळ सरळ जाणे, पुढे चौक लागला तरी सरळ जाणे, उद्देश एकच इकडे येऊन रावणाच्या दरबारात कसे हत्तीच्या कळपामध्ये सिंहाचा प्रवेश, तसा दरबारात रावणाच्या अंगदाचा, जथा मत्त गज जुत मह पंच
राम प्रताप सुमिरी मन बैठ सभा सिरुनाई। या बसा नमस्कार। या भानगडीतला रावण नव्हता। रावणान पहिला प्रश्न विचारला, कहतस कंटक बनते बंदर बनते बंदर दूत दस कंदर मम जन कही तो ही रही ताई कारण आए हो भाई तवहित कारण आए हो भाई तवहित कारण आए हो भाई। रावणाचा प्रश्न, का काय बंदर? अंगदजी म्हणाले शेपटावून ओळखलं तू मी बंदर आहे, पण दहा तोंडाचा माणूस नाही असू शकत, तू कौन आहे दशकंदर? उलट विचारलं। आणि अंगदानी जो परिचय दिला ना, मध्यम परिचय। मध्यम म्हणजे आपल्या बापाचं नाव पुढे करून स्वतःचं नाव सांगणे, याला म्हणतात मध्यम। अंगद नाम बालिकर बेटा वचन सुनत सकुचाना रहा पाली बानर में जाना वचन सुनत सब जाना रहा पाली बानर में जाना रहा पाली बानर में जाना। नाव सांगितलं पण बापाचं पुढे केलं। अंगद नाम बालिकर बेटा तासो कबहु रही ही भेटा अंगद वचन सुनत सकुचान रहा पाली बानर में जाना। पाली नाम का बंदर सुनाता हमने दक्षिण में रहता था, सुनाता नहीं, बगलेत दाबला होता तुला बगलेत, तेव्हा मी लहान होतो पाळण्यात, तेव्हा तुझे पाय धरून पाळण्याला टांगला होता ना, तुला बगलेत दाबणारा बच्चा आहे मी। आता हादरला रावण, वालीचा आहे तू नाही का, पप्पांची तब्येत वगैरे बरी आहे ना, हादरलं ना, ते तब्येत बघायला जायचं तुला दहाच्या आत, म्हणजे मारलं माझ्या पप्पाला। कोणी? श्रीरामानी। मग तू लहानपणी का नाही मेला? म्हणजे म्हणजे म्हणतोस, अरे तुझ्या बापाचा वध करणाऱ्या ज्या पार्टीला राहतो लाज नाही वाटत तुला? अरे तुझ्या बापाच्या वधाचा बदला घ्यायचा माझ्या पार्टीला आहे, त्यासाठी नाही आलो रावणा, तव हित कारण आयो भाई, तुझ्या कल्याणाच्या चार गोष्टी सांगायला आलो, वेळ गेलेली नाही। वायला गवत दातात धर, मानेवर कुराट ठेव, पालखीमध्ये सीतामाईला बसव, बैलासारखा चार पायावर चालत जा, रामाच्या चरणावर डोकं टेकव, कल्याण होईल तुझं। कोण रे जादा बंदर बकवास कर रहा, फेक दो उठा के समुंदर में, एकही उडत नव्हतं। मारला बुक्का जमिनीवर अंगदानं, रावणाचे मुकुट पडले खाली, राक्षस आसनावून खाली पडले। मुकुट घ्यायला रावण आला तेव्हा चार हिसकावले अंगदान फेकले आकाश मार्गे। रामचंद्र प्रभूंनी बघितलं, बोले हनुमान ये क्या है? बोले अंगद की कर्तबगारी मालिक, मतलब कल मैंने जलाने का काम किया, आज भेजना शुरू हुआ, लंका से मटेरियल आ रहा। मुकुट प्रभु जवळ, सुना लंकेश, एक बुक्का जमीन पर मारा तो आप समय सब गिर गए, ये बुक्का तुम्हारे निशाचर के सर पे मारा होता तो सगए, ऐसा मत करो बाल बच्चे वाले। अंगदाना आपला पाय उजवा पुढे ठेवला, रावणा तुझ्यासह जो कोणी माझा पाय उचलेल सीता हरलो, आपल्या भाषेत जुगार झाला।
रावण म्हणतो उठो रे इनका पैर उड़ा के फेंक दो समुद्र में, ये कहीं उड़त ना, उठते क्यों नहीं आप लोग? कहना आसान है सरकार, करना बहुत खतरे की बात है। पैर उठाने के लिए उनके सामने सर झुकाना पड़ेगा, ऊपर से बुक्का मारेगा तो हमारा राम नाम सत हो जाएगा, हम बाल बच्चे वाले लोग तो मैं मार डालूंगा। मल्ले मंगती तो मरू, एक येऊ लागले अंगदाचा पाय तिळ्याच्या दाण्या इतका हालत नाही, काय कारण? उत्तर शोधा, अंगदानं डावावर सीता लावली, पाय उचलला तर सीता हरलो। आता सीतेची काळजी कोणाला? सीतेच्या आईला। सीतेची मम्मी धरणी आहे, पाय उचलल्या जाऊ नये म्हणून धरणी मातेनं अंगदाचा पाय पकडला, कोणाच्या बापानं हालत नव्हता। रावण उतरला, पाय उचलायला वाकू दिला आणि पाय घेतला माग, माझ्या कशाला, रामाच्या पायापाड कल्याण होईल तुझं। आणि जाहीर अपमान करून अंगदजी रामचंद्र प्रभूकडे येऊन सांगताय, प्रभूजी मेरी भाषा नहीं समझता हो, आपके बाण की भाषा समझेगा, युद्ध अटल है, युद्ध करना ही पड़ेगा। तो ठीक है, प्रभु जी बोले तैयारी करो और उनको संदेशा पहुंचाओ कि कल युद्ध प्रारंभ होने वाला है। रावणाला संदेश मिळाला, उद्या सूर्योदयाच्या वेळी युद्धाचा प्रारंभ आहे, रात्रभर तयारी सुरू झाली। रावणाचे चार सेनापती कामी लागले, अतिकाय, अकंपन, दुर्मुख आणि दुर्वचन। रामचंद्राचे चार सेनापती दधीची, ऋषमुख, केशरी आणि गवाक्ष। तयारी पूर्ण झाली, सूर्याचा उदय झाला, दोन्ही पार्ट्या युद्धभूमीवर आल्या, आपल्या आपल्या मालकाचा जय जयकार। बोलिए रामचंद्र भगवान की जय, बोलिए दशानन रावण महाराज की जय। अरे जरा लक्ष द्या ना, पुन्हा पुन्हा सावध बरं का? रामचंद्र भगवान की जय, दशानन रावण महाराज की जय। तुमच्या पार्टीचे आहे रे भाऊ काय, हा ना। पण हे रावण वाले सावध रहा, हे तुमच्या वेळेला हात वर करतात म्हणजे तुमच्या पार्टीचे आहे असं समजू नका। उमेदवारापेक्षा मतदार लोक फार हुशार झाले सध्या, कोणाचाच अपमान करत नाही। इकडचे चांगले लोक गोष्टी नागपूरकडच्या चालू आहे। विष्णू भाऊ, मतदानाच्या काळामध्ये चार चार बिल्ले ठेवतात जवळ, फक्त खिडकीतून गाडी पाहायची, पंजाची लावला, या 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 साहेब या। एक तासानी गाडी आली कमळाची, लावला, या 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 साहेब या। त्याच्यानंतर गाडी राष्ट्रवादीची, लावलाच बिल्ला, धनुष्य बाणाची। आमचे कीर्तनकारही आता फार हुशार झाले, कोण्याच पक्षाला नाराज करायचं नाही, फक्त कीर्तन कोण्या पक्षाने ठेवलं तसा अभंग घ्यायचा। गवळी पाटील, आम्ही सगळ्याच पक्षाचे आहोत। कीर्तन कोणी ठेवलं? बीजेपी। वचन ऐका कमळापती, माझी रंगाची विनंती। तिथं गेल्यावर विचारायचं, आज कीर्तन कोणी ठेवलं? राष्ट्रवादी। घडी घडी काळ वाटयाची पा, आज
आज कोणी ठेवलं सोनिया कांग्रेस उभारीला हात जगी जाणविली मात आज कोणी ठेवलं कीर्तन शिवसेना तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे कोणाचा काय असेल आपण हाती घेऊन फिरे म्हणून तुम्ही असं समजू नका हात वर केले म्हणजे रावणाचे झाले समाधान चालू आहे तुमचं वा वा बोल रामचंद्र भगवान की बोलिए दशानन रावण महाराज की जय रामचंद्र भगवान की दशानन रावण महाराज लखन लाल की कुंभकर्ण महाराज पवन सुत हनुमान की प्रसिद्ध महाराज की सुग्रीव महाराज की काय महाराज की महाराज गुरुमुख महाराज गुरुमुख महाराज गुरुवचन महाराज हरी महाराज हरी रावण महाराज जय महाराज हरी रावण महाराज कश्यप महाराज महाराज सत्यनारायण महाराज महाराज मार्कंडेय महाराज वंश महाराज वशिष्ठ महाराज जी महाराज रामदेव महाराज वंश महाराज वशिष्ठ महाराज जी महाराज जापाली महाराज सुख महाराज जी महाराज की ए रावण वाले जरा शराब पी जाओ जय श्री राम जय श्री राम आले का रे आमच्या पार्टी तैयार है सावधान सावधान आक्रमण कर जय तर जय भानु दिशा जय रघुवीर कोसला दिशा जानत परम दुर्ग यति लंका प्रभु प्रताप कपि चले असंख कर जय तर जय भानु दिशा जय रघुवीर कोसला दिशा जानत परम दुर्गा तिलंका प्रभु प्रताप के पिछले ससंका लंका भयउ कोलाहल भरी सुढ़ दसानन अति अंगरी देखउ बरनन केर निटाई बियस निचाचर सेन बुलाई लंका भयउ कोलाहल भरी सुढ़ दसानन अति अंगरी गर्ज तर जहि भालु कपीसा ते रघुवीर कोसला दिसा बाजई फेरी न पारा सुनिका भरऊ रचाई तरारा देख न जाई कपिन के ढट्टा अति विशाल तनु भालु सुभट्टा लेकिन बरनन के निजे ये निज सादर से न बुलाई आए किस काल के मेरे सुदामंत सब निश सर मेरे दावई गनई न यवगट काटा पर्वत पोरी करी गई वाड़ा गड़े गड़ाई घोड़ी न वड़ घर जाई दसन वोट काटा धनी भाल की सब खाओ हस गया कहा ससट की ना रो मैं क्या हर बिन दीना राम प्रताप प्रभर कपि चूता मर्द निशाचर सुबट परूता चढ़े दुर्ग पुनि जहत वानर जय रघुवीर प्रताप सुख
दुपट सकल चारी दिशी लाव धरी धरी भानु की सब खाव अस कई अट्टा हास सट कीना प्रोबैट्या हर विधि दीना अये हातुर कपि भागन धाके जब दपि उमा जीत यही आगे ओं कह का यंग दय हनुमंता कह नर नील तुमित बलवंता अस कई अट्टा हास सट कीना प्रोबैट्या हर विधि दीना चले निसाय साय सुवागी कई कर बिंदी बाल सब सांगी बिकल सुना हनुमाना पश्चिम द्वार रहा बलवाना मेघनाद तर कर इसराई टूटन द्वार पर मकटिनाई सुकट कटाही कोटि न पट कर जय दसन काटो जय अतन से राम न उतराम दुहाई जय 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 परि लराई पवन तनय मन भा अति क्रोध गर्जि प्रबल काल समझोता कुरि लंग गड़ ऊपर आवा गई तिर मेघनाद तव धावा बाजई भेद न पीरे बार सुदगा जरूर लाई दराना लंका भयो कलाल बार बाली बली मुख पाई प्रकाश पाय रस पी कंदमता सा हनुमान यंग कदर गाजे हाक सुरत रजन चर भागे हरकार पुर भयो भाग जो वही बाल का तुनार इतना बन उतना मुझाई जय 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 पति लड़ाई भागत बड़ बड़ कई कर धरणी करे बाल कभी अद्भुत करने कई पद डारे सागर माई मरग उत छप धर धर खाई कटक दाही को जिन पटक जे तसन काटो तही अदन से इतना बन उतना मुझाई जय जय परि लड़ाई जान का विचार यानी आय जहाँ को सला धनी राम कृपा कर जितवा सबई भय विगत में वानर पपई हुआ दसान सती हंकारे सब तन कई सुबट दे मारे आधा कड़ कपज संगारा कर उवेगी का कपज विचारा आधा कड़ कपज संगारा सूर्यास्त झाला नियमानुसार पहिल्या दिवशीचं युद्ध थांबलं एका दिवसाच्या युद्धात रावणाची अर्धी सेना संपली आधा कटक कपिन संगार बस डोक्याला हात लावून उदास होऊन रावण बसला इंद्रजीत पुढे आला उदास क्यों पिताजी अरे तपस्वी बलवाला लगता है बेटा आधी सेना तो एक दिन की लड़ाई में खलास हो गई बाप रे महादेव पटेल अरे इकडे आले ना ते चकल आंबा ते रामायण जमला आता चकल आंबाला मोठी कथा राम कथा आहे पुन्हा रात्रीचे कीर्तन आहे बरं का महादेव पटेल कथा सौजन्ये मागही चकलांब्याला कथा आमच्या परमेश्वर वाघमोडीनी केली आताही कथेचं पूर्ण खर्च सौजन्य त्याचं आहे बाकी सर्व ग्रामस्थांचं आहे 26 तारखेपासून आमचे वर्ग गुरुबंधू नामदेवजी महाराज उमापूरकर त्यांचं नेतृत्व आहे मार्गदर्शन आहे हा बरोबर आहे ना कथेची वेळ दुपारी 2 ते 5 आहे रात्रीची कीर्तन आहे त्यांच्या वतीनं तुम्हाला जाहीर निमंत्रण आहे दररोजची येण्या जाण्याची व्यवस्था ज्याची त्याची त्यानं करायची बरोबर आहे ना बस जमला आता बरं का बडोली जाय जरी आता इथं ऐकली तरी एखाद्या दिवस हाजरी लावा आम्हाला आनंद वाटेल आमची वकील मंडळी आली आमचे सेवगावकर आले एक दिवस सोयीनुसार बस उदास क्यों पिताजी दुनिया जानती है इंद्र पर विजय मिलाने वाला तुम्हारा बेटा इंद्रजीत जिंदा है कल मैं जाता हूं युद्ध में देखता हूं कौन माइका लाल मेरे सामने युद्ध करने आता है निश्चिंत रहो बरं वाटलं रावणाला रात्र संपली लगेच संपती हा काळजी करू नका आणि दुसऱ्या दिवशी सकाळी इंद्रजीत युद्धाला आला इंद्रजिताने आवाज दिला बरं का महादेव पटेल हे नीट ऐका कहा है तपस्वी हे लढ
लढाईतले आवाज आहे वैभवराव, आपोआप आवाज वाढतो. कुठं आहे तपस्वी? अशानं जमणार आहे का लढाई? प्रसंग बोलायला लावतो आम्हाला. कहा है तपस्वी? काय तपस्वी का छोटा भाई लखन? वो काय मेरा गांव जलाने वाला बंदर हनुमान? और वो काय घर भेदी भीरू चाचा विभीषण? आशा रखता हूं मैदान छोड़ के भागना नहीं. सावधान सावधान आक्रमण. दूसरा दिवस दुपारच्या नंतर सगळे घाबरले. इधर इंद्रजीत उधर भालू बानर, उधर इंद्रजीत भालू बानर भागने की कोशिश कर रहे. रामचंद्र बोले, लखन साधारण योद्धा नहीं, आपको जाना होगा, मुझे आशीर्वाद दो भैया. रामचंद्र जी ने लखन लाल को आशीर्वाद दिया, जाओ यशस्वी भव. आयसु मांगी राम पही, आयसु मांगी राम पही, अंगदादि कपि साथ. आयसु मांगी राम पही. भाऊ 70 चालू आहे, आवाज नाही म्हातारा झाला. आम्ही झालो असलो आवाज तसाच आहे. आयस मागी राम पही, अंगदादि कपि साथ. लक्ष्मण चले रुद्ध होई. लक्ष्मण चले क्रुद्ध होई, पान सरासन हात. मैं आ रहा हूं इंद्रजीत, मैं तुम्हारी राह देख रहा था लखन. दोनों बलवान आता दोघांचं युद्ध पाहण्यासाठी बाकीच्यांनी युद्ध थांबवलं. देवतांची गर्दी आकाशात आहे. दोनों बलवान आहे, एक दशरथ का बेटा है, एक दशानन का बेटा है. एक इंद्र पर विजय मिलाने वाला, एक इंद्रिय पर विजय मिलाने वाला. दोनों बलवान सावधान 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 आक्रमण. उठ जन लाटन काटन काही, मार पुन लाटही, मरु 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 धरु धरु मारु. मुझे तो रही गई सुखा बुखारु, कायल पीर पीरा जाई कैसे, कुसुमित दिन सुख के तरु जैसे. सचिवन में जना ततो योदा, फिर परस्पर करी अति क्रोधा. लक्ष्मण में जना ततो योदा, फिर परस्पर करी अति क्रोधा. कायल पीर पीरा जाई कैसे, कुसुम की सकत रु के जैसे. ये कई एक सकई नहीं जीती, निश्चर चल बल करई अने. लक्ष्मण मेघनाथ दुर्योधन, परस्पर करिया दुर्योधन. एक ही एक सकही नहीं जीती, इस जल जल बल कर रीती. नाना विधि प्रहार कर से राक्षस भय प्राण अवस. रावण सुत निज मन अनु महाना, संकट भय हरि मम प्राण. रावण सुत निज निज मन भय संकट हरि मम प्राण. तीर घाती नी छांडिस सागी, वीरघातिनी नावाची शक्ती इंद्रजितानं अभिमंत्रित केली. वीरघातिनी चाडूची सांगी, तेज पुंज लक्ष्मण उर लागे. मूर्छा भय शक्ती के मागे, तब चल गयो निकट भय जागे. मूर्छा भय शक्ती के लागे. लक्ष्मण जी मूर्छित पडले. उडा उसको. उचलण्याचा प्रयत्न लक्ष म्हणजे उचलल्या जात नाही. आता इकडे लक्षात घ्या, सूर्य मावळला, सर्व योद्धे आले. रामचंद्रजी आज चिंतेत आहे.
प्रत्येकाजवळ भावाची चौकशी. नल नील जी सब आए लखन का है. अभी अभी तो युद्ध विराम हुआ, प्रभु सब सैनिक आते, लखन भैया अभी आते. नहीं, इंद्रजीत के साथ युद्ध करने गया है, कुछ कम ज्यादा तो नहीं हुआ. जाओ आणि हे सगळे हनुमानजी सह आले. पाहलं यांना, पाहलं तर इंद्रजीत निघून गेला. अलगद उचललं हनुमानजीनं लक्ष मंजिला बेशुद्ध अवस्थेत. इथून दिसेल तुम्हाला, मी सांगतो, तुम्ही डोळ्यापुढे चित्र आणा. रामचंद्राच्या मांडीवर आणून झोपवलं. सूर्य मावळला. सभोवताल सगळी वानरं डोक्याला हात लावून उदास होऊन बसलेली आहे. बघितलं प्रभूंनी मांडीवर डोकं घेतलं भावाचं. गोरा पान लक्ष्मण काळा कुरळ्या जटा विखुरलेल्या डोळे मिटलेले वक्षस्थळात बाण फसला होता तो उपसून काढला. ती जखम ताजी होती. रक्त उतरलं छातीहून. ते खाली मांडी भिजली प्रभूची. पाय अस्तविस्त. विष्णू भाऊ जगाचे अश्रू पुसणारा भगवान आहे मुंदडाजी. आज नापास आहे. डोकं मांडीवर आहे. आणि जेव्हा भावाच्या तोंडावून हात फिरवला प्रभूनं आणि प्रभूला रडू आवरलं नाही का? लक्ष्मणानं 14 वर्षे न जेवता न झोपता केलेल्या सेवेचा दिवस न दिवस बटुलेजी आठवू लागला. जसा जसा तोंडावून हात फिरवला प्रभू रडायला लागले. लक्ष्मणा अगाध बंधुपणाची सीमा तू दाविली सख्या उत्तमा माझा निवविला अंतरात्मा एवढा प्रेमा वाढवला मज लागी नव मास कष्टलास त्या गुणी राजभोग विलास सेवा केली 14 वर्ष निराहार राहोनिया. 14 वर्षात आईची आठवण नाही केली रे लक्ष्मणा. वडिलाची आठवण केली नाही. अरे बायकोची आठवण केली नाही. नाही आठविली माता पिता सुतदारा वैभव विषया लागो दिला नाही थारा इंद्रिय जीत धैर्य पुरा ऐसा बंधु दुर्लभ. लक्ष्मणा तुवा गेली या माते अयोध्या कारणे मुख दाविता लाजीरवाने सन्मुख जाणे कौसल्येच्या. अरे माझ्या सामर्थ्यानं रावणाला मारील सीतेला सोडविल पण सीतेला घेऊन जर अयोध्येत गेलो ना लक्ष्मणा माझी माय कौसल्या राजमहालातून पळत येईल रे. माझ्या गळ्याला बिलगुन रडल आणि रडू रडू विचारल रामा काय आई जाताना तिघ जण गेलता बाबा. हो दोघंच नवरा बायको आला रे. अरे माझा लाडका लक्ष्मण कुठे आहे. माता पुसतील रघुनायका कोठे रे पुत्र लक्ष्मण लाडका तव हृदय बसल धडका मग तेथे काय होतो. आईसाठी उठ लक्ष्मणा. लक्ष्मणा माझा राज्याभिषेक होईल. सिंहासनावर माझ्या डाव्या भागाला सीता बसल. आमचा जय जयकार होईल. राजा राणीच्या रूपात आम्ही बसल्यानंतर भरताची बायको मांडवी येईल रे सिंहासनापुढे नमस्कार करेल ना असा उजवा हात वर करील मी. मांडवी सौभाग्यवती भव. ती गेल्यावर शत्रुघ्नाची बायको येईल रे श्रुतकीर्ती. ती नमस्कार करेल तिलाही मी असा हात करून आशीर्वाद. श्रुतकीर्ती सौभाग्यवती भव. पण लक्ष्मणा त्या दोघी गेल्यावर भर तारुण्यात विधवा झालेली तुझी बिना कुंकुवाची उर्मिला माझ्या सिंहासनापुढे येऊन नमस्कार करेल. अरे तिला काय आशीर्वाद देऊ. उर्मिले केवळ माझी बायको सोडवायसाठी विधवा व्हावं लागलं तुला. अरे अरे फक्त उर्मिलेसाठी उठ. प्रभू रडू लागली. सगळी वानर रडू लागली. बिभीषणजी म्हणले प्रभू रडू नका रडू नका. एक उपाय आहे. आमच्या लंकेमध्ये ना एक गाजलेला वैद्य आहे सुषेण नाव त्याचं. त्यांना जर आणलं तर फायदा होईल. कौन जायगा. हनुमानजी निघाले सुद्धा. सुषेण वैद्य झोपलेले होते. हनुमानजीने विचार केला 9 वाजलेले आहे याला जर जाग करावं हे कायद्यावर बोट ठेवणार आहे. ते म्हणतील पलीकडच्या पार्टीचं कोणी मेलं तरी आम्हाला औषधोपचार करायला येता येत नाही आमच्या सरकारचा कायदा आहे. असा कायदा सांगल
बसा बाबा। मग डॉक्टरला जागा करायचाच नाही, बिछाण्या सहितच उचलायचा, तिथं गेल्यावर बघू वाकले उचलणार डोक्यात आलं घोटाळा होईल। हे म्हणणार आहे हनुमानजी आपने बहुत जल्दबाजी की, पुरी दवाई या तो घर में रह गई, त्या कपाटात राहिलं गोळ्याचं पॉकेट, तिथे बाटली तिथे इंजेक्शन या हेलपाट्यात रात्र जाईल। मग दवाखान्यासह डॉक्टर उचलावा, काय राहिलं म्हणालाच नको। मग ग्रह समेत लायव तुरंता, तपासलं, प्रभू तुमच्या बंधूला काय झालं कळतं, अडचण अशी आहे औषध माझ्याकडे नाही, मी लिहून देतो तुम्ही घेऊन या, ही तेव्हापासूनची पद्धत आहे। डॉक्टर साहेबाने लिहून देणे, रोग्याच्या बापानं घेऊन येणे, अरे पण मिळेल कुठं, द्रोणागिरी। पण अडचण एक आहे मालक, सूर्योदयाच्या आत औषध पोचलं तर फायदा, कारण सूर्याचं पहिलं किरण पडलं की ती वनस्पती मृत अवस्थेत असते, काही फायदा होत नाही। सूर्य मावळल्यापासून पहिलं किरण पडेपर्यंतच त्या औषधीचा फायदा आहे, म्हणून सूर्योदयाच्या आत आलं पाहिजे। आता केवढी अडचण आहे, कौन जायगा म्हटल्यावर हनुमानजी निघाले, जय श्रीराम। अरे हनुमान, सूरज निकलने के पहले आना, सूरज निकलने के पहले नहीं आया तो लखन जिंदा नहीं मिलेगा, लखन की जान खतरे में है, सूरज निकलने के पहले आना। हनुमान जी बोले, चिंता मत करो भगवान, मैं आने के पहले सूरज नहीं निकलेगा। मुंदड़ा जी ये बरोबर है का, मैं सूरज निकलने के पहले आऊंगा नहीं मनत, मैं आने के पहले सूरज नहीं निकलेगा। कैसी बातें करते हनुमान, सोच समझ के बोलता भगवान। जब मेरा जन्म हुआ मुझे भूख लगी थी, मां अंजना को कहा था, मां भूख लगी तो मां अंजना ने कहा था जाओ बेटा पका हुआ फल खाओ, तेव्हा सूर्याचा उदय झाला होता, मी पाहिलं मला वाटलं पिकलं सफरचंद आहे, तेव्हाच खायला धावलं, तेव्हापासून आदरत प्रात समय रवी बक्षिलियो। तिकडे दोन चार महिने लागू द्या मालक, सूर्य माझ्या नादी लागणार नाही, मैं आने के पहले सूरज नहीं निकलेगा। जाओ बाबा जाओ। रावणाला गुप्तहेरा करवी कळलं, ते प्रतिबंध करण्यासाठी रावणानं कालनेमीचं नियोजन केलं। कालनेमी साधूच्या वेशात चंदन रुद्राक्षाची माळ डोळे मिटून ध्यान चाललेलं साधूच्या वेशात। राम जय जय राम श्री राम जय जय राम, राम जय जय राम श्री राम राम राम, राम जय जय राम श्री राम जय जय राम, राम जय जय राम श्री राम राम राम, राम जय जय राम जय जय राम जय जय राम, राम जय जय राम जय जय राम जय जय राम, राम जय जय राम जय जय राम जय जय राम। ये बात अब भजन जम गया काल ने, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। वाह वाह, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय नेमी। हनुमान जी आए, आप कहां से आए ये मैं भी जानता हूं, आप कहां से आए मैं भी जानता हूं, बाबा तुम्हें कहां जाना है ये मैं भी जानता हूं, मैं भी जानता हूँ। लक्ष्मण को शक्ति लगी है ये मैं भी जानता हूँ, लक्ष्मण को शक्ति लगी है ये मैं भी जानता हूँ, तुम्हें
आनंद हो। अरे बहुत दूर से तू आयो रे बैठियो, बहुत दूर से तू आयो रे बैठियो, कर ले रे राम जय जय राम, राम जय जय राम, जय जय राम, जय जय राम, राम जय जय राम, जय जय राम, जय जय राम, राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, जय जय राम। हनुमान जीला वाटला हा फार मोठा महात्मा दिसतोय, नमस्कार केला, त्यांनी सुरुवात केली, आप कहां से आए मैं भी जानत हूं, तुम्हें कहां जाना है मैं भी जानत हूं, लक्ष्मण को शक्ति लगी मैं भी जानत हूं, सुसेन ने भेजा है मैं भी जानत हूं, राम जय जय राम, जय जय राम, जय जय राम, राम जय जय राम, जय जय राम, जय जय राम, राम जय जय राम, जय जय राम, जय जय राम। हनुमान जीला वाटलं फारच मोठा साधू दिसतोय, बाबा तुम्हाला गुरु करण्याची इच्छा आहे, आंघोळ करून ये बेटा, बेटा हनुमानजीला, हनुमानजी सरोवरात गेले, तिथं पाय धरला मगरींनं, मारला ठोका, मारली मगरीन खऱ्या स्वरूपात प्रगट झाली, तिनं सांगितलं बाबा मी मगरीन नाही आणि ते हबप नाही, हे रावणानं केलं नियोजन असं का, आणि याचं आओ बेटा गुरु दीक्षा देता हो। हनुमानजी बोले हमारे यहाँ का रिवाज अलग है बाबा, क्या पहले शिष्य लोग गुरु को दक्षिणा देते हैं, अगर दक्षिणा में गुरु बज गया बाद में दीक्षा का प्रोग्राम होता है, पुढचं कळलं तुम्हाला, दक्षिणेतच मारला गुरु। हनुमानजी आले सगळ्या वल्ली सारख्या, चुकून औषध गेलं तर यलपाटा होईल म्हणून द्रोणागिरी उचलला। इथे काही माणसं म्हणतात हनुमानजी बुद्धिमताम वरिष्ठम, हो मग त्यांना औषध वळत आलं, मग द्रोणागिरी का उचलला, बुद्धीचा वापर केला, हनुमानजीनं बुद्धी वापरली। लंकेमध्ये अखंड हरिनाम सप्ताह नाही, लढाई चालू आहे, आज लक्ष्मणाच्या जीवात धोका, उद्या आणखी एखादा योद्धा मूर्छित पडल, दररोज दररोज औषधाच्या दुकानात हेलपाटे घातल्यापेक्षा दुकानच उचलून तिथं नेऊ, काला झाल्यावर आणून ठेवू, याला म्हणतात बुद्धी। म्हणून द्रोणागिरी जो आणला, नंदीग्रामाहून येत असताना भरताचं लक्ष गेलं, कोणीतरी राक्षस माझ्या भावावर संकट नेतं, भरतानं बिना टोकाचा बाण मारला, हनुमानजी खाली पडले, घुटण्याला लागले, लंगडे झाले, मुखातून राम शब्द निघाला, भरताला पश्चाताप झाला, अरे रामाचा भक्त दिसतोय। हनुमानजीने विचारलं आपण रघुवंशी, कारण माझ्यासारख्या वज्रदेही मारुतीला बिना टोकाचा बाण मारून खाली पाडण्याची ताकद अख्ख्या विश्वात केवळ फक्त रघुवंशात, म्हणून शंका आहे। हो बाबा मी रघुवंश, आपला परिचय भरत, भरत धावलेन चरणाला मिठी मारली, रात्री बाराचा प्रसंग आहे, कृतकृत्य झालो बाबा, तुमच्यासारख्या संताचं दर्शन झालं, मी संत नाही बाबा, माझ्यामुळे वनवासात गेला माझा दादा, तुम्ही संत आहे, तुमचं महत्व तुम्हाला माहिती नाही भरता, तुम्हाला काय माहिती आहे, मला मी न लक्ष्मण पायाची सेवा करतो, पाय चपता चपता प्रभू झोपी जातात, झोपेतही प्रभूचे वट हलतात भरता, एक दिवस मला संशय आला की मालकाचे वट का हलतात, गाढ झोपेत होते प्रभू, मी कान लावला, स्पष्ट ऐकू येत होतं भरत 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 भरत, तेव्हापासून धक्का बसला की सगळे जग ज्या रामाचं भजन करतं तो राम केवढा मोठा, आणि तो राम गाढ झोपेत ज्या संताचं नामस्मरण करतो तो भरत केवढा महात्मा असेल, आज कृतकृत्य झालं। काही ठिकाणी असा उल्लेख आहे, वार्ता कळाली अयोध्येत त्या सगळ्या आल्या, कौसल्या, सुमित्रा, कैकेयी, अरुंधती, वशिष्ठ, सुमंत प्रधान, उर्मिला, मांडवी, श्रुतकीर्ती, शत्रुघ्न, परिचय करून दिला भरतजीनी सर्वासोबत। शेवटी उर्मिलेचा परिचय करून देताना भरतासारखा साधू रडतोय, बटुलेजी काय पात्र असेल,
ये मेरे कुल का गौरव, रघुकुल की शान, लखन भैया की पत्नी उर्मिला जी हनुमान बहुत दुखी है बिचारी। हनुमान जी चकित झाले का, सगळ्या रडत होत्या आणि उर्मिलाच प्रसन्न होती। हनुमान जी जवळ आले, माते मी ब्रह्मचारी आहे, प्रापंचिकाच्या सुखदुःखाचा मला अनुभव नाही, पण एक विचारू काय, हा ब्रह्मचारी मारुती सूर्योदयाच्या आत गेला नाही तर उद्या विधवा व्हावं लागतं, तुम्हाला कुंकू लावता येत नाही आणि तुम्ही प्रसन्न आहे? हो, कारण मला शंका आहे। कशाची? माझ्या पतिदेवाला शक्ती लागूच शकत नाही। शाबास, घरी बसून डोके चालवता का? तिथून डॉक्टर उचलून आणला बिछाण्यासहित, हे दुकान घेऊन चाललो। मेरा सवाल हनुमान, मेरे पतिदेव लखन जी को भली भाती मैं जानती या तू जानता है? आप जानती माँ। मग माझ्या पतीचा लक्ष्मण जीचा एक क्षणही रामाच्या चिंतनाशिवाय जात नाही, शक्तीला जागाच कुठे शिल्लक आहे? शक्ती लागेल ज्याचं चिंतन करतंय त्या रामाला, माझ्या पतीला लागू शकत नाही। अहो लागली माते, बरं मी वाद घालत नाही, एक विचारू, इस समय मेरे पती लखन जी क्या कर रहे? रामचंद्र की गोद में सो रहे। राम जी क्या कर रहे? लखन के लिए रो रहे। सच है? सच है। देखो हनुमान, जिनको शक्ति लगी है वो रामचंद्र रो रहे, जिसको कुछ नहीं हुआ मेरे पति प्रभु की गोद में सो रहे, उर्मिला किस लिए रोएगी हनुमान? धन्य हो माँ। लेकिन सूरज उदित होने के पहले पहुंचना चाहिए। कैसी बातें करते हनुमान। और एक सवाल पूछूं क्या, कौन सा बाप है दुनिया में जो सुबह सुबह अपने बेटे का मुर्दा देखना चाहता? कोई बाप नहीं। तो लखन जी कौन है? कौन है? सूर्य कुल का बेटा है, सूर्य उसका पिता है। तो सूरज को पता नहीं क्या, मैं हनुमान के पहले उदित हो जाऊंगा तो मेरे बेटे का लखन का मुझे मुर्दा देखना पड़ेगा? अरे उर्मिला का विश्वास है, तू जाने के पहले सूरज उदित नहीं होगा हनुमान। पुनः नमस्कार केला, बिगर टोकाच्या बाणाने उड्डाण करून दिलं। आता मध्यरात्र टळली, प्रभूजी टेन्शन मध्ये आले। अरे हनुमान के बारे में कोई संदेशा? नहीं मालिक, नहीं प्रभु, नहीं भगवान। आता प्रभु भावाला कवटाळून रडू लागले। का? कळलं आता, आता माझा लक्ष्मण जिवंत राहत नाही। आणि लक्ष्मणाला कवटाळून जे रडणं सुरू झालं, प्रभू एवढंच म्हणाले, विष्णू भाऊ लखन, पूरी दुनिया मेरे पास मांगती है, लेकिन मैं दो बातें मांगता हूं। मरने के पहले आंखें खोल के एक बार भाई की तरफ देख रहे लखन, और दूसरी प्रार्थना है एक शब्द बोल के जाओ। मेरे लखन दुलारे भूल गए मत भैया को भैया भैया कह के, भैया भैया कह के रस डार में कुल मेरे लखन दुलारे बुद कच बुद मत भैया कुरला धरती पर और न होगा मुझ जैसा हत भागा, मेरे रहते बाणी शक्ति का तेरे तन पे लागा, जा नहीं सकता तोड़ कैसे मुझसे निहका धागा, मैं भी अपना प्राण जैसा आज तू नहीं जागा, चुप 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 रह गए मेरो धीरज ना तू मेरे लखन दुलारे बोल कछु बोल मत भैया को दुलारे बोल कछु
त्यामुळे सगळी वानर रडतात, पण करुण रसामध्ये वीर रसाचं आगमन व्हावं असा वरुण आवाज आला हनुमानजीचा, जय श्रीराम। प्रभुजी प्रभुजी रोना नाही, हनुमानजी आहे, आनंदाला पारावार नाही। द्रोणागिरीचा वल्ली सुशन वैद्यानं वळखला, त्याचा रस लक्ष्मणाच्या मुखात पिळला। हनुमानजी एकटेच लांब उभे आहे, विचार करतात लखन जिंदा हो गया नाही, आधी रात बीत गई। एवढ्यात लक्ष्मणावर परिणाम झाला, त्यानं करवट बदलली। प्रभूनं कवटावून रडणं सुरू केलं, लक्ष्मणावर पूर्ण परिणाम उभा झाला लक्ष्मण। तिकडे हनुमानजीच्या डोळ्याला धारा लागल्या आनंदाश्रूच्या, स्वतःला म्हणू लागले, हनुमान बहुत भारी काम हुआ, लखन जिंदा हो गया, हनुमान तू इतिहास में अमर हो गया, हनुमान चांद सूरस्त कंजना के लाल पूरी दुनिया तेरा भजन करी गिरी हनुमान लखन खड़ा। आता डोळ्यापुढे चित्र आणा, बावाचा हात धरला प्रभूनं, हनुमानजीकडे निघाले। हनुमानजी खाली मान घालून उभे विचार करतात, मालिक इधर क्यों आ रहे, सगळे वानर म्हणतात प्रभू उधर क्यों जा रहे। आता डोळ्यापुढे चित्र आणा मुंदडाजी, हनुमानजीची मान खाली आहे, बावाचा हात धरला लक्ष्मणानं, हनुमंतापुढे उभं केलं। ते भूल उतरल्यावर डॉक्टर लोक आपल्या ओळखीचे पेशंटच्या पुढे लोक उभे करतात, कोण आहे हे, बटुले वकील साहेब, हे कोण आहे, गरड वकील, हे आंधळे वकील, हे मुंदडाजी, डॉक्टर म्हणतात उतरली भूल, ओळखतं हे। तो प्रकार आहे मूर्छा संपल्यावरचा, हात धरला हनुमंतापुढे उभा केला लक्ष्मण, आणि प्रभूने विचारलं, लखन इनको पहचानता क्या रे तू, भैया ये तो अपना हनुमान है, ये हनुमान है और मैं दुनिया का मालिक श्रीराम हूँ, मैंने आपको इनके सामने खड़ा क्यों किया लखन, क्यों किया भैया, इसलिए मेरे रघुकुल की 72 पीढ़ी मेरे हनुमान का ऋण नहीं चुका सकती लखन, ये हनुमान नहीं होता, तू मुझे जिंदा नहीं मिलता तो मैं माँ कौशल्या जी को सुमित्रा जी को क्या मुंह दिखाता रे लखन, हनुमान गिर पड़े चरण पर, इतना बड़प्पन क्यों दे रहे मालिक, सब आपकी कृपा से हुआ है जी, ये तो मेरा निमित्त था। हे गुप्तहेरा करवी कळलं रावणाला, रावणानं कुंभकर्ण जागा केला आणि तो जागा झाला आणि रागावला, क्यू जगाया लंकेश, चिल्लाव मत तपस्व किशना लंका में आये, तपस्व किशना क्यू आये लंका में, मैंने उसकी पत्नी चुरा के लाई है, जगदम्बा सीता चुरा के लाई, जगदंबा हरिणी शट चाहत कल्याण, तेरा कल्याण नाही होगा। रावणाला वाटलं हे असं शहाणपण सांगायला लागलं तर काय लढाई करणार माझ्यातर्फे, त्याला बिघडवण्यासाठी कंट्रीचा ट्रक बोलावला। आताच्या भाषेत त्यावेळेला रेड्यांवरती पखालीत मदिरा, म्हैसा खाईन मदिरा पाना, गरजा वज्रघात समाना, भैया मेरे साथ सेना मत भेजो, अकेला जाता हूं, देखता हूं तपस्वी को, काजळ्याच्या पहाडासारखा विशाल देहधारी कुंभकर्ण गदा घेऊन एकटा निघाला। कुंभकर्ण दुर्मदे रणरंगा, कुंभकर्ण दुर्मदे रणरंगा, कुंभकर्ण दुर्मदे रणरंगा, कुंभकर्ण दुर्मदे रणरंगा, सदा दुर्गत की सेन संगा, सदा दुर्गत की सेन संगा, सदा दुर्गत की सेन संगा, कुंभकर्ण दुर्मदे रणरंगा, कुंभकर्ण दुर्मदे रणरंगा, कुंभकर्ण दुर्मदे रणरंगा, कुंभकर्ण दुर्मदे रणरंगा, कुंभकर्ण दुर्मदे रणरंगा। एकटा काजळ्याच्या पहाडासारखा विशाल देहधारी कुंभकर्ण आला तेव्हा विभीषण रडू लागला। रामप्रभूंनी विचारलं ओ कोण आहे मेरा भाई कुंभकर्ण, अकेला आहे, अकेला पुरुष नको कापे मालिक, अकेला आता आहे, अरे तू का रडतो, भाऊ आहे, आलो तेव्हा झोपला होता, भेट झाली नाही, आणि मला माहिती आहे तुमच्या हातून तो मरणार आहे, एक इच्छा आहे मालक, दुराचारी आहे, दारोडे आहे, मौज भक्षक आहे, पण भाऊ आहे, या जन्मी माझ्या भावाची शेवटची भेट घ्यायची माझी इच्छा आहे मालक, देता परवानगी, जाओ हे नीट ऐका। जेव्हा विभीषणजी कुंभकर्णाच्या पुढे आले, धुंद झालेला कुंभकर्ण विचारतो, कौन आहे भाई, आपका भाई भैया विभीषण, अभी भी जिंदा आहे का रे, रामचंद्र ने अपना करके जिंदा हो, तुझे शर्म नहीं आती किस बात की भैया, भाई का नाता मालूम नहीं क्या, अरे भाई भाई की भुजा होती है,
अपने भाई का त्याग करके तपस्वी के शिविर में गया है तू, धिक्कार है तेरा। नात भावाच चांगल माहित आहे दादा, मग का गेला तपस्व्याकडे? मी पारमार्थिक आहे, माझ्या भजनात विरोध करणारा भाऊ काय दादा, माय बापाचा सुद्धा त्याग करेल दादा, हे ऐकलं? एवढा दुराचारी कुंभकर्ण मैदानात भावाला कवटाळू कवटाळू रडला, त्याचे शब्द आहे धन्य ते धन्य विभीषण भयोत्तात निशिचर कुलभूषण, तू आमच्या राक्षस कुळाचा गौरव आहेस विभीषणा, जा रामचंद्राला सांग या चांडायाला मारून टाका म्हणावं, इच्छा नव्हती रे दारू पाजली रावणानं। कुंभकर्णा बिभीषणा, हा दादा, या जन्मीची शेवटची भेट आपली, मी जन्मभर दारू प्यालो, मांस खाल्लं, अर्ध्याच्यावर आयुष्य घालवलं झोपेत, आणि तू आमच्या वाड्यात जन्मभर भजन केलं, तुझ्यासारख्या सत्पुरुष संत भावाला या दारोड्यानं काय सांगाव रे, पण वयानं मोठा म्हणून बोलतो बाबा। बिभीषणा, मी नाही भजन केलं, पण तुला प्रार्थना आहे, तुझ्या देहात शेवटचा श्वास असेपर्यंत रामाचं भजन सोडू नको, जा। याला म्हणतात सला लेना भाई की, साहेब भैरव हे मर्म पहा। नंतर युद्धाला प्रारंभ झाला, घनघोर लढाई, कुंभकर्णानं अनेक वानर चिरडून मारले, प्रभूनं तीन बाण सज्ज केले, दोन बाणाच्या द्वारा दोन भुजा उडवल्या, एका बाणानं शिरच्छेद, मरता मरता कुंभकर्ण अनेक वानर मारून मेला। कुंभकर्ण गेला, अतिकाय गेला, अकंपन दुर्मुख दुर्वचन मोठे मोठे सेनापती गेले, इंद्रजितानं यज्ञ केल्याचा सुगावा लागला। रामचंद्र जाओ, इंद्रजित को मारे बिगर आना नाही। आणि मग लक्ष म्हणजे सर्वांच्या समवेत त्या गुहेमध्ये अमंगल द्रव्य टाकून यज्ञाचा विध्वंस केला, रद बाहेर यायला लागला होता, आणि तिथेच युद्धाला सुरुवात झाली, घनघोर लढाई झाली, लक्ष्मणाच्या हातून इंद्रजित मारल्या गेला। सगळे गेले, एकटा रावण आहे आता विष्णुभाऊ, एवढी आमची महाराज मंडळी उपस्थित आहे, आज नाही जगत रावण, मरतय ते, काही आम्हाला विचारतात महाराज काय तुम्ही रावण मारायची एवढी घाई का करता? आम्हाला रावण मारायची घाई नाही भाऊ, राम राज्याची घाई आहे, ही मेल्याशिवाय राज्य येत नाही। पाच दिवस युद्ध एकट्या रावणासोबत, न शेवटचा दिवस रे दादा, रामचंद्र जी रथ में बैठा कर रावण रावण बोलता है तपस्वी, बहुत से तपस्वी हमारे बंदीवास में गिरे हैं। राम जी बोले, तीनों में से कौन हो, गुलाब का फूल फनसिया, जो बकवास करते करके नहीं दिखाते, गुलाब के फूल जैसे होते, गुलाब को फूल आता फल नहीं, जो करके दिखाता है बकवास नहीं करता, फनस जैसे होते फनस को फल आता फूल नहीं, जो बकवास भी करते करके दिखाते आम जैसे होते, आम को बहर भी आता और फल भी, तो आप तीनों में से कौन? रावण बोले, तपस्वी व्यास गद्दी नहीं प्रवचन सुनने नहीं आया हूं। लखन जी बोले, भैया ये सुनाने लायक नहीं उड़ाने लायक है, मार डालो इसे। तो रामचंद्र जी ने देव कार्य करने के लिए ऋषियों के बंद पड़े यज्ञ पुनः जगाने के लिए आश्रम के स्वाध्याय को नया जोश देने के लिए आर्य सौंद को चेतन बनाने के लिए गाय की कत्तल को रोकने के लिए सारंग पर इक्त जुबान चढ़ाए, समुद्र खलबलाने लगा, नदियों का बहाव उलल गया, सूर्य का रथ डोलने लगा, धरती नौका डोलने लगी, शेषनाग व्याकुल हुए, पूरा वातावरण मतलब सब देख रहे क्या हो रहा क्या हो रहा। तो रामचंद्र जी ने
आनंदात भजन करा विष्णु भाऊ मला हार घालायला हरकत नाही सर्वांनी हात वर करा जय राम 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 सीताराम राम राम सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम सर्वांनी सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम म्हणायचं है शाबा 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम शाबाश राजा राम 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 भगवान की जय। मेला बिचारा आता काय गेली मजा आता रावणाची उत्तर क्रिया आता एवढी वेळ आहे का आपल्याकडे रावण मेल्यानंतर त्याच्या बायका रडत होत्या किती 80,000 बापरे नाही खरं सांगतो आता समजूत काढायला कोण आहे एकटा धीर विभीषण तो एवढं म्हणला असेल ना बटुलीजी वहिनी रडू नका वहिनी रडू नका वहिनी रडू नका भाभी रोना नाही हे 80,000 वेळा वाक्य म्हणून दाखवा जून महिना येईल आपला एवढ्यातच म्हणून वाढवायचं नाही प्रकरण हा सब रोवही राणी लक्ष्मणाच्या हाताने विभीषणाचा राज तिलक सिंहासन मोकळे ठेवता येत नाही आणि मग प्रेत यात्रा विभीषणाच्या द्वारा रावणाची उत्तर क्रिया इंद्राच्या द्वारा अमृताचा वर्षाव सगळी वानर सजीव अग्नीच्या साक्षीनं सीता माईचा स्वीकार इतकं थोडक्यात उरकलं मी काळजी करायची नाही बरोबर करू आपण आज 5-10 मिनिटं आधीच सोडायचं आपल्याला तो दीपोत्सव हे सगळे काही राहिलेल्या महात्म्यांचा सत्कार वगैरे हां बस दोन भावाची चर्चा चालू आहे बिभीषणजी लक्ष ठेवून आहे लक्ष्मणा अरे आपला भाऊ भरत आला होता नंदीग्रामात गेला वापस पण पादुका डोक्यावर घेऊन गेला तेव्हा बोलला होता 14व्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाच्या सूर्यास्तापर्यंत वाट बघील दादा शेवटच्या दिवसाचा सूर्यास्त झाला आले नाही तुम्ही समजायचं भरत मेला हो दादा उद्या शेवटचा दिवस सूर्य मावळेपर्यंत आपण अयोध्येत पोहोचलो नाही तर भरत जिवंत दिसणार नाही बिभीषण सामोरं आले काळजी करू नका मालक आपल्याकडे व्यवस्था आहे पुष्पक विमान आहे मग पुष्पक विमानामध्ये 14 लोक बसले VIP बरं नावं सांगतो तुम्ही मोजा दधीची ऋषमुख केशरी गवाक्षे हे 4 सेनापती अजून कोण कोण आहे
नळ ने जावंत सुग्रीव अंगद हनुमंत सांचार ते शंभर योजन सारखा हिशोब चुकला नाही पाहिजे। राम लक्ष्मण सीता आणि विभीषण हिशोब झाला का बरोबर 14 बात जमलं झालं आपल्याला दुसरं काय करायचं आहे। राम लक्ष्मण सीता विभीषण दधीचि ऋषिमुख केशरी गवाक्ष नळनी जामंत सुग्रीव अंगद हनुमंत बस 14 हा जमलं विमान उड्डाण झालं हा ना विमान झालं उड्डाण प्रभू माहिती देतात विमान वाल्मिकीजीच्या आश्रमात उतरलं सगळ्यांना भेटी देत देत गेले एवढी वेळ आपल्याकडे नाही वाल्मिकी मन आनंद भारी तिथून पुढे गेले ते विश्व प्रयाग क्षेत्रामध्ये भारद्वाजीच्या आश्रमात आणि तिथे प्रभू म्हणाले हनुमंता माझा भाऊ भरत नंदीग्रामात तप करतोय 14 वर्षापासून त्याला संदेश द्या म्हणाव उद्या दुपारपर्यंत रामचंद्र अयोध्येत येणार आहे पण सावधगिरी बाळगा हळवाय जास्त आनंदानेही प्राण सोडल माझा भरत। आता भरताना आज सकाळी हिशोब केला आज शेवटचा दिवस आहे सर्पणाचा ढीग रचला भावानं हे नीट ऐका सावत्र भावाचं सांगतो आज दादा सूर्य मावळेपर्यंत आला नाही तर मी चिता पेटून अग्नीत उडी घालील। बरेच भाऊ इस्टेट मिळण्याच्या उद्देशानं भावाच्या मरण्याची वाट पाहतात हा सावत्र म्हणतो आला नाही दादा तर उडी घालील अग्नीमध्ये। हनुमानजी आले भरतजी आज दोपहर तक तुम्हारे भैया रामचंद्र जी अयोध्या में पधारने वाले एवढा शब्द ऐकला भोवताल नाचला भरत पागल झाला दंडवत घातला हनुमानजीला म्हणाला या संदेशाच्या मोबदल्यात काय देऊ तुम्हाला काही नाही माझ्याकडे पण माझा दादा आणि वहिनी सिंहासनावर बसतील माझी माय कौसल्या आरती व वाळल ते सीतान रामाचं राजा राणीचं रूप हा भरत डोळ्यानं पाहिल पवित्र झालेले दोन्ही बोबुळे काढून बक्षीस देईल तुम्हाला मारुतीराया एवढा आनंद झाला आणि जे पळत गेले ना पळत गेले माय कौसल्याच्या राजमहाला पुढे भरतजी माताजी माताजी ओळखला आवाज लेकाचा बाहेर आली कौसल्या क्या हुआ बेटा अभी भी संदेशा मिला है मां मेरे भैया मेरे परमात्मा मेरे उद्धारक मेरे राजा मेरे सरकार रामचंद्र जी मेरे सब गुन्हा माफ करके अयोध्या में दोपहर तक पधारने वाले है मां एवढं ऐकलं माय कौसल्या रडू लागली। भरतजी जवळ आले आई माझा दादा 14 वर्षांनी येतो तुला आनंद नाही झाला झाला बेटा मग रडतेस का रडायचं वेगळे कारण आहे बाळा आज तुझ्या जन्मदात्या बापाची राजा दशरथाची आठवण आली बाळा तुझा बाप असता तर नुसता नाचला असता त्यांची इच्छा होती रामाचा राज्याभिषेक बघायची आज तेरे पिता की याद आई करके रो रही बेटा एवढ्या शत्रुघ्न आला रिपुसुदन भैया आ रहे दुपहर तक अयोध्या को सजाओ अयोध्या सुशोभित करणं चालली आणि वापस आलेले हनुमान जी म्हणता प्रभु जल्दी चलो अयोध्या की दशा ठीक नाही विमान उड्डाण झालं ते अलीकडे आलं अलीकडे आल्यावर तो 14 वर्षापूर्वीचा गोहक भेटला बिल्लांचा राजा त्याला कवटावून घेतलं प्रभूंनी आणि प्रभूंनी विचारलं गोहका तो नाही दिसत रे बाबा या समाजात कोण मालक तो 14 वर्षापूर्वी नावाडी नुसत्या लंगोटीवर होता त्याच्या बायकोचं लुगडं गाठीगाठीचं होतं लेकरं तर उघडेच होते केसाच्या झिंजा उडत होत्या खायची पंचायत होती त्यानं आम्हाला पलीकडे नेलं मी जगाच्या बापानं त्याला सोन्याची मुद्रिका दिली तरी त्या फाटक्या कपड्याच्या गोह त्या केवटानं माझी मुद्रिका वापस केली ती रे बाबा एवढी आठवण ठेवली प्रभूनं तर पाहिलं तर सगळ्याच्या मागे होता तो ओ देखो भगवान तिथपर्यंत प्रभू आले त्यानं काठी हातातली फेकली दंडवत घातला मालिक धोका दे आपने मैने विश्वासघात किया कैसा 14 साल पहले कुछ नहीं था तो मेरी प्रार्थना कर रहे थे जाना गंगा पार खड़े 3 जने आज विभीषण का विमान मिल गया तो मेरी फूटी टूटी गरीब के नैया भूल गए भूल नहीं गया रे शर्मिंदा हो गया कैसे 14 साल पहले आपको देने के लिए मेरे पास कुछ नहीं था फुकट गया था आज भी वनवासी हूँ भाई देने लायक कुछ नहीं है देने के लिए कुछ नहीं है और दो दो बार फुकट जाना मुझे शर्म आई रे करके ऊपर से आया आपको याद है क्या फिरती बार जब तुम आवा सुप्रसाद मई श्री धरी लेवा 14 वर्षांनी वापस याल जे द्याल ते प्रेमानं घेईल म्हणून हो आठवते मला सांग काय पाहिजे ते धन दौलत
ते नको मालक, ही माझी बायको आहे. परी तिनेही प्रणाम करते जी, नमस्कार केला तिने. जगाच्या बापाला परिचय करून देतो केवट आपल्या धर्मपत्नीचा, आणि मग दबदबल्या डोळ्यानं, मेरी पत्नी 14 साल से बोल रही प्रभु कि भगवान रामचंद्र की जन्मभूमि कैसी होगी, हमें देखने को मिलेगी क्या, आम्हाला धन दौलत नको मालक, फक्त असा हिरा ज्या जन्मभूमीनं दिला ती अयोध्या आम्हा नवरा बायकोला बघायची आहे मालक, विमानात जागा नसल एका कोपऱ्यात बसतो जी, फक्त तुमची अयोध्या बघू द्या. प्रभूचे डोळे भरून आले, अरे बाकीचे VIP उभे करतो पण तुम्हाला सीट देतो बसायला, जागा दिली का? प्रभूला हे सांगायचं आहे, जे मला लाकडाच्या नावेत बसवतं मी बदल्यात त्याच्या त्याला माझ्या विमानात घेत असतो. ये यथा माम तांस्तत. विमान उड्डाण झालं, अयोध्येच्या सीमेवरती विमान उतरलं, कुबेराची संपत्ती स्वयंचलित विमान, प्रभूने नमस्कार केला, ते विमान निघून गेलं. प्रभूनं ती माती कपाळाला लावून सांगितलं, जामवंता ही माझी जन्मभूमी अयोध्या, 14 साल के बाद मैं दर्शन ले रहा हूं. आता पुढचे प्रसंग वकील साहेब, हा मिलनाचे प्रसंग. तिकडून सर्वात पुढे गुरुदेव आहे वशिष्ठ, इकडून राम आहे. पहिलं मिलन गुरु शिष्याचं आहे वकील साहेब. अति चपळ्यानं रामचंद्रजी गेले धनुष्यबाण खाली, साष्टांग दंडवत गुरुला घातला आणि गुरुनं कवटाळून घेतलं, तेव्हा गुरु वशिष्ठ म्हणाले, रामा धनुष और बाण नीचे रख के वंदन क्यों किया, जब तक दुर्जन मारने के थे बाबा तब तक शस्त्र संभाल संभाल के रखा था, दुर्जन मारने का काम पूरा हुआ है, अयोध्या में राम राज्य लाना है, राम राज्य शस्त्रों से नहीं शास्त्रों से आता है, शस्त्र नीचे रख देता हूँ, आप जैसे शास्त्र को वंदन करता हूँ बाबा. ये गुरु शिष्याचं मिलन. हाँ आता पुढचे प्रसंग, अगदी थोडक्या थोडक्या जाऊ. सर्वात पुढे भरतजी आहे मुंदडाजी, इकडून सर्वात पुढे रामजी. प्रत्यक्ष दर्शी विचार करायची की यातलं वनवासात कोण गेलं, राम का भरत, दोघांची अवस्था सारखी. आणि जेव्हा चपळ्यानं भरत दंडवत घालाला, तेवढ्या चपळ्यानं रामचंद्रजी पुढे पळाले, कडकडून मिठी मारली भावाला. आणि जेव्हा भरतानं रामाच्या डाव्या खांद्यावर मान टाकून कवटाळून रडणं सुरू केलं, अख्खा खांदा अश्रूनं भिजवला प्रभूचा, हे सावत्र भावाचं प्रेम पाहून अख्खी अयोध्या रडली बटुलीजी, अख्खी अयोध्या रडली. खांदा भिजवून काढला, इथून दिसेल तुम्हाला रामाचा हात भरताच्या डोक्यावर आहे, भरताचं डोकं रामाच्या खांद्यावर आहे, वोक्षाबोक्षी भरत रडतो, राम रडत नाही. झालं काय, डोकं हाललं भरताचं, हात घसरला रामाचा, पाठ उघडीच आहे, भरताच्या पाठीवर जेव्हा हात गेला श्रीरामाचा, आता जगाच्या बापानं हंबरडा फोडून रडणं सुरू केलं का, नुसते हाडं लागले हाताला, नुसते हाडं. आणि मग रडला भगवान भरत, कितना दुबला हुआ, अरे क्या हालत करके रे, तप करते करते पकड ढिली झाली, पायावर डोकं ठेवलं, दर्शन घेतलं. आता शत्रुघ्नाचं मिलन, शत्रुघ्न गळ्याला बिलगून एवढा रडला, दादा वनवास मी भोगलाय, मला विचारा वनवास कशाला म्हणतात, वडील मरण पावले म्हणजे मोठा भाऊ लहान भावाचा बाप असतो, लेकरासारखा भावंडांना सांभाळतो, अयोध्येत काय दृष्ट लागली दादा, वडील गेले, तुम्ही दोन भाऊ वहिनी वनवासात गेले, ज्या भरतासोबत मला वापस केला तो दादा 8 दिवसात सोडून गेला, मला एकटा रडायचो दादा 14 वर्ष एकटा रडायचो, कधी वडिलाच्या आठवणीनं रडायचो, कधी तुम्हा दोन भावाच्या वहिनीच्या आठवणीनं रडायचो, कधी भरतदादाची आठवण येऊन रडायचो, 14 वर्ष रडत होतो, माझे अश्रू पुसायला अयोध्येत कोणी नव्हतं दादा, खरा वनवास मी भोगला, पुन्हा वनवासात जाण्याची वेळ आली ना दादा, मी एकटा जाईल, माझे सगळे भाऊ तुम्ही थांबा, मी जाईल, मी वनवास भोगलाय दादा. हे नंतर लक्ष्मणाचं शत्रुघ्नाचं मिलन, लक्ष्मणाचं भरताचं मिलन, बंधू मिलनानंतर सगळ्यांची इच्छा होती प्रभूंनी आम्हाला भेटावं, अमित रूप भय भगवाना, अनेक रूपाचे झाले प्रत्येकाला वैयक्तिक. आता माता मिलनाचे प्रसंग मंडळाजी, डावीकडे काही सरळ रेषेत सुमित्रा, उजवीकडे आहे कौसल्या. प्रत्येकाला वाटत होतं की राम कौसल्येकडे जाईल, नाही कैकईच्या दिशेनं पावलं टाकली. आता समाजात दबक्या आवाजात चर्चा, तिकडे कशाला, तिचं तोंड तरी बघाव का, तिकडे जातोच कशाला राम,
काय म्हणले जाऊ द्या, 14 भागलं नसल, आता 28 वनवास करून घ्यायला चालला असेल, जातोच कशाला, तरी तिकडे लक्ष देत नाही प्रभू, कैकईच्या दिशेनं निघाले, तोपर्यंत कैकई उभी आहे. जसा राम तिच्या दिशेनं निघाला पश्चातापानं खाली बसली, खाली मान घालून जे हमरडा फोडला कैकईनं, बापरे, नऊ महिने नऊ दिवस ज्या भरताला पोटात बाळगला तो 14 वर्षे झाले मला आई म्हणत नाही, ज्याला 14 वर्षाचा वनवास दिला तो स्वतःच्या आईकडे गेला नाही माझ्याकडे आला, केवढं प्रेम आहे माझ. आज पश्चाताप झाला, बसली, रामचंद्र आले, हनवटी धरून माँ मेरी तरफ देख, रडू लागली, मैंने आपको दर दर भटकाया बेटा, माँ ऐशी मत बोल, तू अगर वनवास नहीं भेजती तो 8 बातों का पता नहीं लगता. 8 बातें, तात स्नेहो भरत महिमा पौरुषम वायुषुण सख्यम चापी रघुपति कापी सौमित्री भक्ति सीता सत्वम निज भुजल वैरीनाम वैरी भाव ये तत्सर्व तव चरण यो मातुरेशे प्रसाद. ह्या 8 गोष्टी जगाला कळल्या आई, याला कारण तू आहे. बापाचं प्रेम मुलावर केवढं असतं जगाला तू दाखवलं. मी मेलो नव्हतो, वनवासात गेलो होतो, 14 वर्षांनी येणार होतो, तरी माझा जन्मदाता 6 दिवसांनी माझं 6 वेळा नाव घेऊन प्राण सोडतो, एवढं बापाचं प्रेम लेकावर असतं हे जगाला तुझ्यामुळे कळलं. विधभऱ्या बांधासाठी भाऊ भावाचा खून करतात, आम्ही सावत्र होतो, मी वनवासात गेलो तर माझा भरत तपाला बसला, एवढं सावत्र भावाचं प्रेम एकमेकावर असतं जगाला तुझ्यामुळे कळलं. माझ्या भाऊत काय ताकद आहे, रावणाला मारू शकतो हनुमान, त्याच्यात काय सामर्थ्य आहे, रात्रीचा द्रोणागिरीन लक्ष्मणाला जिवंत करू शकतो. लक्ष्मणाचं केवढं माझ्यावर प्रेम, केवढी भक्ती. उर्मिलेचं लक्ष्मणावर केवढं प्रेम. सीतेत काय सत्व आहे, अग्नीत राहू शकते. आणि वैर भक्तीनं रावण रामाची प्राप्ती करू शकतो, अशा 8 गोष्टी जगाला तुझ्यामुळे कळल्या. तिथून पुढे सुमित्रा माईकडे खूप रडले भगवान, आई खूप सेवा केली माझ्या लक्ष्मणानं, त्याच्यात काय विशेष केलं बाळा, अरे तो पोटात होता तेव्हा तुझ्या बापाला सांगितलं होतं, माझ्या पोटी जन्माला येणाऱ्या मुलानं थोरल्या बंधूची सेवा जन्मभर करावी, तुझ्या सेवेसाठीच त्याचा जन्म आहे, याचं नाव सुमित्र आहे. आता पुढचा प्रसंग, काही कौसल्या माई आणि राम एकमेकाकडे पाहतात, समाज आधीच रडतो. तिच्या दिशेनं पावलं टाकली ना विष्णुभाऊ, तुरंत जनीवाली गैया बछडे के ओर दौडती है. नुकती व्यालेली गाय वासराकडे हमरत येते ना, तशी माय कौसल्या पडत निघाली, जे मिठी मारली रामाला, कडकडून बिलगली रडणं माय लेकराचं सुरू झालं. सगळ्या समाज रडतो, पाठीवून हात फिरवला माय कौसल्येनं, पकड दिली झाल्यावर डोकं ठेवलं रामानं. आता लक्ष्मणजी आले, त्यालाही कवटाळलं पण त्याच्या छातीवरून हात फिरवला. लक्ष्मणजी म्हणले, आई दादा पाया पडला ग, पाठीहून हात फिरवला आणि माझ्या छातीहून सावत्र म्हणून फरक केला का ग आई, नाही बा रे, यासाठी माय व्हावं लागतं रे, तुम्हा मुलांना नाही कळत. अरे माझ्या भरतानं बिना टोकाचा बाण मारून पाडला होता हनुमान खाली, तेव्हा आम्ही रात्रीच्या गेलो होतो, कळालं होतं की तुला शक्ती लागली म्हणे, मोठी जखम झाली म्हणे छातीत, त्या दिवसापासून अन्न गोड लागत नव्हतं बाळा रे, नुसती तुझी छाती मला दिसत होती की माझ्या लेकराच्या छातीत केवढी जखम झाली असेल कधी बघायला मिळेल, म्हणून पहिल्या भेटीत तुझ्या छातीवर हात फिरला राजा, ते जखम पाहण्यासाठी फिरला रे, हे मुलांना तुम्हाला कळत नाही, माय व्हावं लागतं यासाठी. हां, सर्वांनी सांगितलं प्रभूजी जल्दी बाजी करो, 14 वर्ष लांबलं राज्याभिषेकाचा आनंद तुम्ही उशीर केल्यामुळे, आणि मग 4 पाटं मांडले, 3 पाटावर 3 भाऊ बसवले, 1 पाट रिकामा ठेवला, 3 भावांना आंघोळा घातल्या आणि स्वतःची आंघोळ स्वतः केली. भरत शत्रुघ्न लक्ष्मण म्हणतात, दादा दादा आम्हाला आंघोळा घातल्या आणि तुमचीच करता, हो कारण, कारण मी राजा आहे भरता. मग राजा प्रजेची सेवा करण्यासाठी असतो, प्रजेकडून सेवा घेण्यासाठी राजा नसतो. आज माझ्या भावंडांना आंघोळ्या घालून या अयोध्येच्या राजानं सेवेचा प्रारंभ केला आहे भरता. 14 वर्षापूर्वीचे वस्त्रालंकार आज परिधान केले. सीताराम राजा राणीच्या रूपात हनुमानजी आपल्या पद्धतीनं भरत छत्र धरून आहे, लक्ष्मण शत्रुघ्न चौऱ्या ढाळतात,
वशिष्ठ गुरुदेवाच्या हातात कुंकवाचा करंटा, माय कौसल्या आरती घेऊन आहे. पहिला कुंकुम तिलक वशिष्ठांनी केल्याबरोबर सर्वांनी जय जय का. बोले राजा धीराज महाराज रामचंद्र भगवान की जय. जय जयकार झाला. काहींनी गुलाल टाकायला सुरुवात केली तर सीता रागावली, उभी झाली सिंहाचं. ए गुलाल फेकने वाले मत फेको. अरे फेकने दो जानकी, ये 14 साल के बाद लोग खुशी मना रहे. नहीं प्रभु, ये गुलाल नहीं है. अनरडू लागली आता. अरे काय झालं सीते, का रडतेस? ये गुलाल नहीं प्रभु. तो रावण चुरा के ले जा रहा था, जंगल में अकेली थी मैं, रो रही थी, बचाओ दौड़ो बचाओ दौड़ो बचाओ. कोई माई का लाल मेरे लिए नहीं दौड़ा था, एक गिद्ध पक्षी दौड़ा था जटायु नाम का. उसको मेरे सामने रावण ने मार डाला प्रभु, तो मेरे जटायु का ऐसा खून बहता था जैसा आज का गुलाल है. ये खुशी का गुलाल देखने के बाद मेरे लिए कुर्बानी करने वाले मेरे जटायु के खून की याद आई. जी भगवान मत फेंको गुलाल. कहीं शेहनाई वाजवणाऱ्याने वाजवली नाही, ते स्वयंसेवक आले. का रे का वाजवली? एका तोंडात लावली ती. अरे वाजवली का नाही? वाजवणार होतो. कोणी मनाई केली? मनाई नाही केली. मग आम्ही फक्त एकमेकाला म्हटलं, आज मोठे मालक दशरथ राजे पाहिजे होते, त्यांची आठवण आली हो, आणि त्या आठवणीनं आमचा कंठ दाटला म्हणून शेहनाई वाजली नाही. एक महिना राज्याभिषेकाचा सोहळा चालला होता. एक महिन्याने निरोप समारंभ. बरं का वकील साहेब, आता पूर्णविराम ठरलेलाच आहे. तुम्हाला दुःख होत असेल पण चकलांब्याच्याला आनंद होऊन राहिला ना, खुश आहे ते लोक. माधव पाटील आनंद आहे. आज प्रभू लक्ष म्हणजे भरत शत्रुनं चारही भाऊ नगराच्या बाहेर सोडायला रडारड सुरू झाली. सर्वात जास्त रडतोय कोण? अंगद. अंगद हृदय प्रेम नाही थोरा, फिरी फिरी बिलू की प्रभू की ओरा. प्रभू जवळ आले. रडू नको अंगदा, आज मनातलं बोलतो मालक. ज्या रावणासोबत 72 दिवस युद्ध केलं तुम्ही, पठ्ठ्याच्या बापानं बगलेत दाबला होता त्याला, माझ्या पाळण्याला टांगला होता असा बलवान बाप, चुकलं असेल त्याचं म्हणून मारलंय तुम्ही, त्याबद्दल मी रुसलो नाही. पण मलाही तुम्ही जा म्हणता, जातो. मला धनदौलत नको, बापाचं सुख नाही मिळालं म्हणून तुमच्या चरणी प्रार्थना करतो. माझ्या काकाला बिभीषणाला सांगा म्हणाव अंगदाला बापाची आठवण येऊ देऊ नको, एवढं प्रेम कर म्हणावं. अरे मी सगळे सांगितलं बाबा. अंगद हृदय प्रेम नाही तो. अयोध्या शांत झाली. काक भ्रशुंडी आणि गरुडजीचा संवाद. 7 प्रश्नाची उत्तरं काक भ्रशुंडी गरुडाच्या देतात. गरुडजी वैकुंठाला जातात. तिथेही तो संवाद थांबलेला आहे. प्रयाग क्षेत्रातली कथा अखंड गंगा वाहती तिकडं चालणार आहे. तुलसीदासजींना विचारलं, लवंकुशा कांड की कथा नाही सुनाते बाबा? नाही. क्यों? बिछड़े हुए मेरे माँ बाप इकट्ठा सिंहासन पर आकर बैठे है, दोबारा मेरे माँ बाप को बिछोड़ना नहीं चाहता. राज तिलक के खुशी में मैं कथा को विराम देता हूँ. म्हणून तुलसी रामायण राज्याभिषेक सोहळ्यामध्ये पूर्ण विराम आहे. आतापर्यंत कोणाच्या हातून काही अपराध घडला असेल, संयोजक असेल, श्रोते असतील, त्याकरता एक मंत्र आहे, हरये नमः. सर्वांनी म्हणायचं हरये नमः, हरये हरये नमः, हरये नमः. नोहे एकल्याचा खेळ मनोनी मेळ. आमचे हरिभक्तिपरायण काशीनाथ महाराज पाटील, जळगाव मुख्य गायक हार्मोनियम वादक, जवळजवळ 35 वर्षे झाले रामकथेला. एक मातारे तबला वादक होते, लाखे कोल्हाटी समाजाचे, दाढी जटा. त्यांचा आता 95 चालू आहे वय, जमत नाही म्हणून मध्य प्रदेशमध्ये आमचं रामायण तिथं हा सापडला, अश्विन कुमार मध्य प्रदेश.
कधी कधी आमचे निळोबा महाराज आणि रविदास महाराज यांना नवरात्रामुळे अडचण आली, मग वेळेवर संतोषजी संबळे गंगापूर खूप मजा आली, खूप मजा. दृष्ट लागेल असा सोहळा संपन्न झाला. दृष्ट लागली नाही पण दृष्ट लागेल असा सोहळा झाला. का मी सुरुवातीला आज सांगून गेलो पूर्णावतीच्या दिवशी संत भगवान बाबाचा आशीर्वाद, संत वामनभाऊ महाराजांचा आशीर्वाद, संत नारायण महाराजांचा आशीर्वाद, संत आनंद ऋषी महाराजांचा आशीर्वाद, आमचे गुरुजी विठ्ठल महाराज घुले यांचा आशीर्वाद, बद्रीनाथजी महाराज, इकडच्या सगळ्या नगत नारायणजी महाराज, इकडच्या सर्व महात्म्याच्या आशीर्वादानं काही विघ्न न येता कार्यक्रम पूर्णत्वात जातो. आनंद वाटला, खूप धावली ही मंडळी. सुंदर मंडप, काही नाव ठेवायला जागा नाही. मंडपात प्रवेश केला की वाटायचं कृष्णाच्या द्वारकेत आलो. म्हणून ज्याचा मंडप आहे त्यालाही धन्यवाद. शूटिंगवाले, पत्रकार, लाईववाले, फोटोग्राफर सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. एक नंबर साऊंड सिस्टीम, त्यानेही काही कसर ठेवली नाही, त्यालाही धन्यवाद. सुभाष भाऊ, सगळे राजीव राजळे मित्रमंडळ एका माईची लेकर होऊन या कामासाठी धावली, त्या सगळ्या राजीव राजळे मित्रमंडळांना धन्यवाद. आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही मायबाप श्रोते लांबून लांबून येऊन दररोज त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं, म्हणून राजीव राजळे मित्रमंडळाच्या वतीनं, स्वतः मोनिकाताईच्या वतीनं, आप्पासाहेब त्यांच्या परिवारच्या वतीनं सगळ्या श्रोते मायबापाला कोटी कोटी धन्यवाद. सात दिवसामध्ये शिस्त लागण्याच्या उद्देशानं एखादा कठोर शब्द आमच्याकडून निघाला असेल, तो हळव्या अंतकरणाच्या श्रोत्याला दुःख देऊन गेला असेल. बटोलेजी, श्रोते वक्त्याचे मायबाप असतात. आणि मायबापाचा धर्म काय असतो? आपल्या लेकराचे अपराध पोटात घालणे. चुकलं असेल क्षमा करा, प्रेम आहेच. त्या प्रेमामध्ये पुन्हा पुन्हा वाढ होत राहावी ही प्रभूचरणी प्रार्थना. आपण दररोज हनुमानजीला निमंत्रण द्यायचो, आज परवानगी सर्वांच्या साक्षी. कथा विसर्जन होते सुनहु वीर हनुमान, कथा विसर्जन होते सुनहु वीर हनुमान, राम लक्ष्मण जानकी सबका करो कल्याण, सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, भवन सुत हनुमान की जय. बोलो रे भाई सबसन की. एक मिनिट सुभाष भाऊ, त्या मेणबत्त्या दिल्या का सगळ्यांना? दिल्या सगळ्यांना मेणबत्त्या मिळाल्या? ज्यांना नसेल त्या एकमेकीला द्या. मी सांगितल्याशिवाय प्रज्वलित करायच्या नाही, थोडी वेळ लागू द्या आजचा दिवस. आता निवेदक सांगतील तसा पुढचा कार्यक्रम होईल. कोणी उठायचं नाही, उठलं नाही कोणी, अजून 7 मिनिट मीच राखीव ठेवलेले आहे. बोला निवेदक. हॅलो, आमदार मोनिकाताई यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. राहुलदादा राजळे यांनाही विनंती आहे. अंकुशदादा, कृष्णदादा आणि रोनीतदादा यांना विनंती आहे की आपण सर्वांनी व्यासपीठावर यायचं आहे. अतिशय मनमोहक सुंदररित्या 16 ते 22 या सप्ताहामध्ये आपण अतिशय सुंदर अशी रामकथा या ठिकाणी अयोध्या नगरी खंडोबा नगर शेवगाव या ठिकाणी आयोजित केली होती. आज या कथेचा शेवटचा दिवस. सर्व भाविक भक्तांचं मी राजीव राजळे मित्रमंडळाच्या वतीनं मनस्वी स्वागत करतो. सर्वप्रथम ही अतिशय मनमोहक अशी रामकथा
रामानाचार्य हरिभक्त परायण रामराव महाराज ढोक यांनी या ठिकाणी आपल्या सुमधुर वाणीनं आपल्या सर्वांना सांगितली. त्यांचा सन्मान या ठिकाणी आमदार मोनिकाताई राजळे यांच्या मातोश्री माई या ठिकाणी सन्मान करत आहेत. संभाजीनगरहून खास ही कथा ऐकण्यासाठी माई आज उपस्थित झाल्यात. महाराजांचा सन्मान त्या या ठिकाणी करत आहेत. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. धन्यवाद. यानंतर शेवगाव पाथर्डी मतदारसंघाच्या वतीनं आणि राजीव राजळे मित्रमंडळाच्या वतीनं आमदार मोनिकाताई राजळे यांना विनंती करतो की आपण हरिभक्तपरायण रामानाचार्य रामराव महाराज ढोक यांचा आपण सन्मान करायचा आहे. राहुल दादा त्यांचा सन्मान करतील. धन्यवाद. यानंतर गेल्या आठवड्यापासून आपल्याला अतिशय सुंदर असं हार्मोनियम वादक आणि गायक माननीय श्री काशीनाथ महाराज यांचा सन्मान मी अंकुशदादा राजळे यांना विनंती करतो की आपण काशीनाथ महाराजांचा सन्मान करायचा आहे. काशीनाथ महाराजांनी अतिशय सुरेख असं गायन या ठिकाणी केलेलं आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. अंकुशदादा राजळे हे त्यांचा सन्मान करतील. अनुष्का राजळे यांनी वर यायचं आहे. यानंतर अश्विन कुमार हे मध्य प्रदेशहून खास तबल्याची साथ देण्यासाठी आले होते. त्यांचाही सन्मान या ठिकाणी होतो आहे. मी विनंती करतो कृष्णादादा यांना की आपण तो सन्मान करायचा आहे. यानंतर गायक आणि आम्हाला गेल्या 7 दिवसापासून अतिशय उत्तम साथ देणारे संतोष महाराज यांचा सन्मान मी रोनित दादा यांना विनंती करतो की आपण संतोष महाराजांचा सन्मान करायचा आहे. इथे इथे त्याचप्रमाणे महाराजांचे सारथी माननीय श्री अनुराग दरेकर नाना माननीय श्री गजभीव महाराज यांचाही सन्मान होत आहे. मी राहुल दादांना विनंती करतो की आपण गजभीव महाराजांचा सन्मान करायचा आहे. अनुरागजी गजभीव यांचा सन्मान राहुल दादा करतील. कृष्णादादाला विनंती आहे की आपण दरेकर नाना जे हरिभक्तपरायण ढोक महाराजांचे सारथी आहेत त्यांचा सन्मान करायचा आहे. या ठिकाणी बोरी पिंपळगाव इथून आलेले महंत गुरुवर्य नामदेव महाराज यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. मी राहुल दादांना विनंती करतो की आपण हा सन्मान करायचा आहे.
हाँ घेतो ना. त्याचप्रमाणे उपस्थित झालेले जगन्नाथ महाराज शास्त्री यांचाही सन्मान होत आहे. जगन्नाथ महाराज यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. मी महाराजांना विनंती करतो की आपण सन्मान घेण्यासाठी पुढे यावं. रिंकुशेट फलके हे त्यांचा सन्मान करतील. प्रवीण महाराज घायल यांना विनंती आपण व्यासपीठावर यावं. माननीय हरिभक्त परायण मच्छिंद्र महाराज चितळे यांना विनंती आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. महाराजांनी व्यासपीठावर यायचं आहे. सागर भाऊ वरती या. बबन महाराज भिसे या इकडनं. सोमनाथ महाराज ढाकणे लाखेफळ. सोमनाथ महाराज श्री गणेशजी कोरडे यांनी व्यासपीठावर यावं. गणेश रांधवणे गणेश कोरडे चकलंब्याहून आलेले पाटील साहेब यांचाही सन्मान होत आहे. पाटील साहेबांचा सन्मान होत आहे. बाबागिरी महाराज यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे. गणेश कोरडे यांना विनंती आहे की आपण सन्मान करायचा आहे. चकलंब्याचे वाघमोडे साहेब यांचाही सन्मान होत आहे. राहुल दादांना विनंती आहे की आपण वाघमोडे साहेबांचा सन्मान करायचा आहे. वाघमोडे साहेब मीनाताई महाराज मडके यांनाही विनंती करतो की आपण सन्मानासाठी वर यायचं आहे. मीनाताई मडके श्री महादेवजी पाटील यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे. विनंती आहे श्री रिंकू शेट यांना की आपण तो सन्मान करायचा आहे. रामराव नाना खेडकर जिल्हा परिषद सदस्य बीड यांचाही सन्मान होत आहे. मी नानांना विनंती करतो की आपण सन्मानासाठी पुढे यायचं आहे. माननीय श्री दिलीपरावजी खेडकर यांनाही विनंती आपण सन्मानासाठी व्यासपीठावर यायचं आहे. श्री दिलीपरावजी खेडकर रामराव नानांचा सन्मान सागरभाऊ फडके यांनी करावा अशी विनंती आहे. श्री दिलीपरावजी खेडकर यांनी व्यासपीठावर यावं. भागवत महाराज मरकड यांनाही विनंती आपण व्यासपीठावर यायचं आहे. श्री कुलट महाराज यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे. श्री दिलीप खेडकर साहेब यांचा सन्मान मी गणेशजी कोरडे यांना विनंती करतो की आपण सन्मान करायचा आहे. हरी महाराज घाडगे पुढे जाणार. आलेले सर्वच मान्यवर आहेत. या ठिकाणी आपल्याला ही अयोध्या नगरी ज्यांनी उपलब्ध करून दिली असे
धनगर समाज समाज ट्रस्ट खंडोबा देवस्थान सर्व विश्वस्त मंडळ यांना विनंती करतो कृपया आपण व्यासपीठावर यावं आणि आपला सन्मान या ठिकाणी करायचा आहे. श्री सर्व विश्वस्त धनगर समाज ट्रस्टचे सर्व विश्वस्त या ठिकाणी ज्यांनी आपल्याला हे खंडोबा नगर ही अयोध्या नगरी उपलब्ध करून दिली त्यांचा सन्मान या ठिकाणी मी ऐकून ऐकून मी हरिभक्त परायण रामराव महाराज डोक यांना विनंती करतो की धनगर समाजाचे सर्व विश्वस्त यांचा आपण आपल्या शुभहस्ते सन्मान करावा. ही जी जागा आहे अयोध्या नगरी खंडोबा नगर ज्यांनी आपल्यास उपलब्ध करून दिली त्यांचा सन्मान या ठिकाणी स्वतः महाराज करत आहेत. सर्वांनी एकदा जोरात टाळ्या वाजवायच्यात. गणेश कोरडे यांचाही सन्मान या ठिकाणी महाराजांच्या शुभहस्ते होत आहे. धन्यवाद. यानंतर या अतिशय सुंदर असणाऱ्या या मंडप डेकोरेटर स्वराज मंडप डेकोरेटरचे चालक मालक श्री भवनराव म्हस्के यांना विनंती करतो की आपणही व्यासपीठावर यावं आणि हरिभक्तपरायण रामराव महाराज ढोक यांच्या शुभहस्ते आपला सन्मान स्वीकारावा. या अतिशय सुंदर असं डेकोरेटर मंडपचे मालक श्री भवनराव म्हस्के यांचा सन्मान हरिभक्तपरायण रामराव महाराज ढोक हे करतील. त्या तदनंतर जगदंबा साऊंड सिस्टम सोनईचे माननीय श्री धनंजय वाघ यांना विनंती करतो की आपण महाराजांच्या हस्ते आपला सन्मान घ्यावा. तदनंतर क्रिएटिव्ह आर्ट शेवगाव ज्ञानेश्वर माऊली आंधळे यांना विनंती करतो की आपणही आपला सन्मान घेण्यासाठी व्यासपीठावर यावं. तदनंतर माननीय श्री रंगनाथजी चितळे यांचाही सन्मान महाराजांच्या हस्ते होत आहे. प्रद्युम यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे. प्रद्युम यांनी समर्थ यांनी तयार राहा. आपल्याला गेल्या 7 दिवसापासून अतिशय सुंदर सेवा या सर्व व्यक्तींनी दिली आहे. यापुढे झाले दादा. यानंतर श्यामकाका भारदे हे महाराजांचा सन्मान करणार आहेत. भारदेसाहेब आमदार ताईंचाही सन्मान या ठिकाणी करणार आहेत. आपल्याला शेवगावकरांना अतिशय सुंदर रामकथाचं आयोजन केल्याबद्दल ताईसाहेबांचा सन्मान होतोय. तदनंतर याचे मुख्य आयोजक श्री रिंकू शेठ फलके यांचाही सन्मान भारदे काका करतायत.
माननीय श्री पुजारी साहेब पाथर्डी सॉरी शेवगाव पोलीस स्टेशनचे पुजारी साहेब यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यावं. बाबा गरड यांचा या ठिकाणी सन्मान होईल. महाराज या ठिकाणी पी एस आय साहेबांचा सन्मान करतील. तसेच बाबा गरड यांचाही सन्मान हरिभक्त परायण रामराव महाराज डोक हे करतील. यानंतर हरिभक्त परायण विठ्ठल महाराज घुले आळंदी देवाची यांच्या अमृत महोत्सवानिमित्त माजी आमदार अप्पासाहेब राजळे यांच्या संकल्पनेमधून महावैष्णव नावाचा गौरव ग्रंथ प्रकाशित करण्यात आला होता. हरिभक्त परायण घुले महाराज व हरिभक्त परायण डोक महाराजांचे गुरु आहेत. या संपादित पुस्तकाचे काम हरिहरेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दादा मरकड यांनी केलेले आहेत. आज या ठिकाणी हरिभक्त परायण भालेकर महाराज घुले बाबा संस्थान कोळसांगवी माननीय श्री राहुलदादा राजळे व आमदार मोनिकाताई राजळे यांच्या शुभहस्ते डोक महाराजांना या हे अंक देण्यात येणार आहे. तेव्हा महाराजांना विनंती आहे की आपण हे अंकाचा स्वीकार करावा. वालेकर महाराजांचा सन्मान मी अंकुश दादांना विनंती करतो की आपण सन्मान करायचा आहे. वालेकर महाराज पुढे. वालेकर महाराज सन्मान घ्या दादा. एवढा सन्मान करेन. घुले महाराज घुले महाराजांचा सन्मान या ठिकाणी दादा करतील. एक सूचना आहे. श्री क्षेत्र पैठण येथे संत एकनाथ भागवत 425 वर्ष या भागवत कथेला होत आहेत. त्यानिमित्तानं प्रथम दिवसाची अन्नदान सेवा राम महाराज झिंदुरके यांच्या नियोजनाखाली शेवगावकरिता संधी मिळालेली आहे. श्रीखंड आणि पुरीचे नियोजन शेवगाव शहरात करावायचे आहे. त्याच्या सूचना आपल्याला प्रभागनिहाय देण्यात येतील. यानंतर गोविंदा ग्रुप शेवगाव हे हरिभक्त परायण रामराव महाराज ढोक आणि आमदार महोदयांचा सन्मान करणार आहेत. मी गोविंदा ग्रुपला विनंती करतो की आपण सन्मानासाठी व्यासपीठावर यायचं आहे. हरिभक्त परायण रामानाचार्य रामराव महाराज ढोक यांचा सन्मान ते करत आहेत. तदनंतर आमदार महोदयांचाही ते सन्मान करतील. गोविंदा ग्रुप आपल्याला शेवगावकरांना 16 तारखेपासून अतिशय सुंदर अशी रामकथेची सेवा दिल्याबद्दल शेवगावकर गोविंदा ग्रुप यांच्या वतीनं या ठिकाणी महाराजांचा सन्मान होत आहे. जोरदार टाळ्याने आपण महाराजांचं स्वागत करूया. तदनंतर गोविंदा ग्रुपच्या वतीनं आमदार मोनिकाताई राजळे यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे. संदीप जावळे यांनी व्यासपीठावर यायचं आहे. गोविंदा ग्रुपच्या वतीनं आमदार महोदयांचा सन्मान या ठिकाणी होत आहे.
सर्वांना सूचना आहे खाली बसून घ्या. आणखी आपल्याला आणखी एक प्रोग्राम राहिलेला आहे. आरती आहे. श्री दिलीपराव खेडकर यांच्याही वतीनं या ठिकाणी आमदार महोदयांचा सन्मान होत आहे. श्री दिलीपरावजी खेडकर साहेब यांच्या वतीनं आमदार महोदयांचा सन्मान होईल. हॅलो. श्री दिलीपरावजी खेडकर साहेब यांच्या वतीनं आमदार महोदयांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. आमदार महोदयांचा सन्मान या ठिकाणी दिलीपराव खेडकर साहेब हे करत आहेत. श्री संजय महाराज बिलावळ यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे. संजय महाराज बिलावळ हॅलो हॅलो. थांबा मावशी, मावशी जाणाऱ्या मावशी थांबा. आरतीच्या आधी जाऊ नका, हनुमानजीला राग येतो. सुंदर निवेदन दिल्याबद्दल निवेदकाचा सन्मान या ठिकाणी होत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. ओके, धन्यवाद. धन्यवाद साहेब. झालं का सुभाष भाऊ? हो. एक दोन मिनिट त्यांची इच्छा नाही, पण दोनच मिनिट ताई सर्वांचे आभार माना, दुसरं काही करू नका, फक्त आभार माना. हे आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली या श्रोते मंडळींनी, बस एवढंच. पुढे या. गेल्या 16 तारखेपासून तर आजपर्यंत उभ्या संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे परंतु देशाला ज्यांच्या सुमधुर वाणीतून श्रीराम कथेचा लाभ शेवगावकर आणि संपूर्ण परिसरातील भाविक भक्तांना हरिभक्तपर्यंत रामाचार्य ढोक महाराज यांच्या सुमधुर वाणीतून झालेला आहे. सर्व शेवगावकरांनी भरभरून असा प्रतिसाद दिला. संतपूजनासाठी गुरुवर्य भास्करगिरी महाराज, महंत नामदेव शास्त्री, कराळे माऊली, बद्रीनाथ महाराज, आदिनाथ महाराज, रामगिरी महाराज, सर्वच संत महात्मे ध्वजपूजनासाठी उपस्थित झाली होती. शेवगावातील सर्व माता भगिनी, ज्येष्ठ वाडीलहरी मंडळी, सर्व तरुण सहकारी, सर्व पत्रकार, सर्व सोशल मीडिया, विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर पाहुण्यांनी 7 दिवसामध्ये सर्व संत महंतांनी, विशेषतः पैठणहून नाथवंशाचे सर्व वंशज या ठिकाणी व्यासपठावरून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. आणि गेले 7 दिवस ही अयोध्या नगरी ढोक महाराजांच्या वाणीतून दुमदुमली होती. खरं तर महाराज आज हा शेवट होऊ नये अशी आमची सर्वांची इच्छा आहे. 7 दिवस खूप आपण गोड वाणीतून आम्हाला सर्वांना मंत्रमुग्ध केले आणि खूप वर्षानंतर मला आठवतं की कारखान्यावर तीर्थरूप भाऊंनी रामकथा झाली होती, शेवगावलाही 12 वर्षापूर्वी झाली होती. आणि खूप मोठ्या कालखंडानंतर आपल्या ही सेवा रामकथेचा लाभ आम्हा सर्वांना आपण दिला, आपण अमूल्य वेळ दिला, आपले सर्व सहकारी, अतिशय सुंदर हा कार्यक्रम म्हणजे रामकथेचा संपन्न झाला आहे. मी जास्त वेळ घेत नाही, परंतु सर्वांचं, शेवगावकरांचं, सर्वांचं मनापासून, संयोजन समितीचं मनापासून आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. वा वा, आता बरोबर झालं. धन्यवाद ताई, धन्यवाद. मेणबत्त्या प्रज्वलित करा, करताना शेजाऱ्यांची काळजी घ्या. एकमेकाला उठू नका, कोणी उठू नका, उठू नका, थांबा थांबा थांबा. हे फार मोठा क्लास असतो, माझ्याकडे लक्ष द्या. उठू नका, फक्त प्रज्वलित करा. ते झाल्यावर लाईट बंद करायची असेल ते मी सांगेल त्यावेळेला. आरतीचे मानकरी पुढे या, प्रज्वलित करा, एकमेकाला मदत करा. ज्योत जगा ते चलो.
थांबा 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 थांबा, बोलू नका कोणी आता, आता बोलू नका कोणी, शाबास शा, आपल्याला आता दिवाळी अजून 20-22 दिवसावर आहे, पण आजच साजरी करायची आहे. विठोबाचे राज्य आमा नित्य दिवाळी. हां, एकमेकाला मदत करा, प्रज्वलित करा, साडीचे पत्र सांभाळा मावशी, तुम्ही एकमेकाला सांभाळा, एकमेकाला हळूच उठा, मेणबत्ती घेऊन हळूच उठा, आरतीचे मानकरी पुढे या, गडबड करू नका, आरती हे मेणबत्त्याचे हात वर करा, ताई तुम्ही स्टेजवरच थांबा, हा सोहळा बघा, लाईट बंद करा, सगळी लाईट स्टेजवरची सुद्धा सगळी लाईट बंद करा, फक्त मेणबत्त्या असतील, मधली मधली लाईट बंद करा, तुम्ही लाईट बंद करत नाही तोपर्यंत आम्ही आरती करत नाही, सगळी लाईट बंद करा, पूर्ण लाईट स्टेजवरची सुद्धा, आता तिकडे पहा सगळे, अरे बा, पहिली देवीची आरती होईल मग श्रीरामाची, बरोबर तालावर ओवाळायचं, सामोऱ्याला सांभाळायचं, दुर्गे दुर्गट भारी तुझ विन संसारी, अनाथ नाथ अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म देवारी, हरी परल आता कबीर महाराज पुरे पा, जय देवी जय देवी त्रिभुवन भुवनी पाता तुझाई से नाही, सारी समने गाई, साई विवाद करिता परिलो प्रवाही, दे तू भक्ता लागी, दे तू दासा लागी, पावस नवराई, जय देवी जय देवी तारक संजीवनी, जय देवी जय, प्रसन्न वदने प्रसन्न होसी निज दासा, देशा पासून सोडे तोडी भव पाशा, अंबे तुझ वाचून निपुण सोडे आशा, नरहर तल्लीन झाला पद पंकज लेशा, जय देवी जय देवी श्री रघुनाथ दोकर जोड़ी दोकर जोड़ी हाथवर हाथवर ओम जय जानकी नाथ तुम रघुनाथ हमारे प्राण पिता प्राता प्रभु प्राण पिता सजन संगाति भक्ति मुक्ति दाता ओम जय जानकी नाथा सौरांसी प्रभु पंद छुड़ाओ रे तो यम त्रासा प्रभु ने तो यम त्रासा निज दिन प्रभु मोहे राखो सदिन प्रभु मोहि राखो अपने संग साथा ओम जय जानकी नाथा राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न संग चारु भैया प्रभु संग चारु भैया जगमग ज्योति विराजत जगमग ज्योति विराजत शोभा किलैया जय जानकी नाथा हनुमत नाद बजावत हाथवार हाथवार देवर सुवर्ण धार आरती कर सुवर्ण बाल आरती कर कौसल्या माता ओम जय जानकी नाथा किरीट मुकुर
मुकुट पर धनुष विराजत शोभाति भारी प्रभु शोभाति भारी मणि राम दर्शन के मणि राम दर्शन के पल पल बलिहारी ओम जय जानकी नाथा ओम जय जानकी नाथा हाथवर हाथवर करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्र हर कथा वसन्त हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि मंदार माला कुतालकाये कपाल माला सुशेखरा दिव्यंबराय च दिगंबराय नमः शिवाय हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे दोन्ही हात वर करायचे मोकळ्या आणि मेणबत्तीवाला खांबाला लाईट असतात तेवढे स्थिर ठेवायचे हालवायचा नाही हात फक्त तोंडाचं काम बोरिये रामचंद्र भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय उमापति महादेव की जय पवन सुत हनुमान की जय बोलो रे भाई सब संतन की जय पार्वती पते हर महादेव मोटा देवी माता की जय रुद्रेश्वर भगवान की जय माउली ज्ञानेश्वर महाराज जगत गुरु तुकाराम महाराज संत एकनाथ महाराज संत भगवान बाबा की संत वामन भाऊ महाराज की संत नारायण महाराज की संत नगद नारायण महाराज की आनंद ऋषि जी महाराज की उजने घुले महाराज की छत्रपति शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी जिजाऊ माता की भारत माता की सदगुरु जोग महाराज की व्यंकट रमणा गोविंद आता मेणबत्त्या विझवायच्या अर्ध्याच मिनिटात विझवायच्या लाईट लावा मेणबत्त्या विझवा एक ठेवू नका लाईट लावा मेणबत्त्या विझवा त्या दोन चार राहल्या लाईट लावा मेणबत्त्या विझवा त्या चार पाच आहे तिथे ए मेणबत्त्या विझवा विझवा लाईट लावा पूर्ण मंडपातली मेणबत्त्या विझवा त्या विझलेल्या मेणबत्त्या घरी न्या उद्या सायंकाळी 7 वाजता रामायणाची आठवण येईल तेव्हा देवघरात लावा जा घरी हॅलो हॅलो सर्वांना विनंती आहे आपण शिस्तीचं पालन करावं स्वयंसेवकांनी सर्व महिला भगिनींना जाण्यासाठी रस्ता करून द्या एक सूचना आहे एका घराची चावी सापडलेली आहे कुणाची असेल त्यांनी कृपया घेऊन जावं व्यासपीठावर कुणी येऊ नये ही विनंती